कृष्ण सर्वांना इस्कॉन मंगलोरच्या वतीनं आपला आज जो 13वा अभ्यासक्रमाचा दिवस आहे, तर या 13व्या दिवशी आपण 13वा अध्याय अभ्यासणार आहोत. आणि यासाठी सर्वांचं मी इस्कॉन मंगलोरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण अभ्यासाची सुरुवात नेहमीप्रमाणे गुरुवंदना आणि प्रार्थना करून घेणार आहोत. तर आता आपण आधी आपण प्रार्थना करूया आणि त्यानंतर आपला अभ्यास आहे तर तो करायला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवां च श्रीरूपं सागरजातम् सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णकरुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमस्तु ते. तप्तकाञ्चनगौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादि पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रीमद् भगवद गीता की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. आजचा आपला 13वा दिवस आहे, त्यासाठी आपल्या सर्वांचं इस्कॉन मंगलोरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आता आपण 13व्या दिवशी 13व्या जो अध्याय तर त्याचा अभ्यास करायला सुरुवात करतो. आता 13व्या अध्यायाचं नाव काय आहे? तर क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. म्हणजे काय? तर क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. तसे जे भाग आहेत विभागणी केलेले आणि ते सगळं जाणून घेऊन त्या माध्यमातून आपण श्रीकृष्णांशी प्रस्थापित होईल हे समजून घेणार आहोत. म्हणजे निसर्ग म्हणजे काय आहे, आनंद देणारा कोण आहे आणि चेतना काय, तर हे समजून घेणार आहोत. मग क्षेत्र म्हणजे काय? तर आपलं शरीर, जीवात्मा म्हणजे काय? तर क्षेत्रज्ञ, त्या शरीराचं जो नियंत्रण करतो तो. मग आपल्या शरीरात दोन प्रकारे क्षेत्रज्ञ असतात. एक कनिष्ठ क्षेत्रज्ञ आपण म्हणू किंवा च्युत क्षेत्रज्ञ म्हणजे जो पतनाधीन असतो म्हणजे आपला जीवात्मा, आणि वरिष्ठ किंवा परमक्षेत्रज्ञ आपण म्हणू तर तो म्हणजे कोण? भगवान स्वतः, जी परमात्मा रूपात तिथे आपल्या हृदयामध्ये उपस्थित असतात. म्हणजे क्षेत्रज्ञ दोन झाले, आपला जीवात्मा जो भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे आणि त्याचबरोबर भगवान स्वतः परमात्मा स्वरूपात नावाचं परमक्षेत्रज्ञ. मग असे दोन क्षेत्रज्ञ असतात. मग आता क्षेत्राला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ, मग भगवानही जाणतातच आणि आपला आत्मा पण जाणतो. मग आता ह्यातला काय फरक आहे तो पुढच्या आपल्या श्लोकामध्ये अध्यायाच्या आपल्याला उलगडणार आहे. मग असे दोन क्षेत्रज्ञ आहेत, मग ह्या माध्यमातून क्षेत्र आणि दोन क्षेत्रज्ञ म्हणजेच काय? क्षेत्र म्हणजे आपलं शरीर, म्हणजे आपलं शरीर आपला जीवात्मा आणि परमात्मा ह्याच्यातला काय संबंध आहे हा समजून घेऊन मग आपण श्रीकृष्णांच्या कृपेस कसं प्राप्त होऊ,
कृष्णांशी आपला संबंध कसा प्रस्थापित होऊ शकेल हे जाणणं म्हणजे क्षेत्र क्षेत्र विभाग योग. आता आपण पुढे जाऊया. हो, त्याची पुढची स्लाइड घेऊ. आता जी पुढची स्लाइड घेऊ. आपण आता ज्यांच्या आनंदासाठी भगवद्गीता शिकतो तर असे श्री श्री राधा गोविंद जे आहेत आपले इस्कॉनचे अर्चविग्रह इस्कॉन मेंगलोर मध्ये जे आहेत तर ते कोण आहेत? श्री श्री राधा गोविंद जी. त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया. आणखी आपण पुढे वळूया. हवं, त्याची पुढची स्लाइड घेऊया. हाँ, आता आपले जे विघ्न विनाशक असे जे आहेत नरसिंह भगवान दे तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि आपण पुढच्या अभ्यासाकडे वळूया. जी पुढची स्लाइड मी. हाँ, आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचे आपण आशीर्वाद घेऊ. त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करू आणि आपण आता पुढचा अभ्यास आपला सुरू करू. आता जर भक्ती हा कळस आहे तर शेवटच्या 6 अध्यायात हे सगळं ज्ञान का आहे आणि सगळी भगवद्गीता ही जर भक्ती आहे तर मग 1 ते 6 अध्यायात काय आहे? तर या अध्यायात कर्मातून भक्ती कशी मिळवायची यावर चर्चा आहे. मग आता शेवटच्या 6 अध्यायामध्ये ज्ञानाद्वारे म्हणजे कसं म्हणजे भक्ती मिळवायची तर ह्यासाठी चर्चा आहे. आणि मधल्या 6 अध्यायामध्ये काय आहे तर भक्तीचीच चर्चा आहे, म्हणजे भक्ती योगच आहे, भक्तियोगाचं निरूपण आहे, भक्तीची साधनं काय आहेत तर ते मधल्या 6 अध्यायात आहे. मग 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट सांगितले की वैयक्तिकरित्या त्यांच्या भक्तांना जन्म मृत्यूपासून कसं ते मुक्त करतात, म्हणजे कशा पद्धतीने भक्ती सेवेद्वारे आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे कशा पद्धतीने आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो हे अभ्यासला आपण काल. आता शेवटच्या 6 अध्यायामध्ये काय आहे तर आपल्यासारख्या जीवात्म्यांना भौतिक जगातून म्हणजे स्वतःला बाहेर काढण्यासाठी म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होण्यासाठीचं जे ज्ञान आवश्यक आहे ना ते तत्वज्ञान विषयक सगळं ज्ञान आहे. म्हणजे तत्वज्ञानाच्या स्तरावरचं ज्ञान आहे पण ते कसं आहे उपयोगी आहे आपल्याला ते भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून कसं बाहेर पडता येईल मुक्त होता येईल हे म्हणजे जाण म्हणजे हे आपल्याला त्याद्वारे जाणता येणार म्हणजे ह्या संबंधीचं हे ज्ञान आहे आणि हे शेवटच्या 6 अध्यायामध्ये. आता ह्या ज्ञानाचा उपयोग काय करणार आपण तर ह्या प्रकृतीच्या 3 गुणांपासून म्हणजे मायापासून अलिप्त राहण्यासाठी आपल्याला कसं होईल उपयोग तर ह्या ज्ञानाद्वारे आपण प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होण्यासाठी किंवा मायापासून मुक्त होण्यासाठी त्याचा उपयोग करून तसं आपण कर्म करू आचरणाच्या कृतीच्या स्तरावर आणि त्यामुळे काय होऊ हळूहळू या मायातून आपण अलिप्त होऊ किंवा प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊ म्हणजे त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे काय होऊ आपलं भौतिकतेमधले म्हणजे मग आपलं जी भौतिक जगतामधली इंद्रिय तृप्ती किंवा भौतिक जे संसार आहे तर तिथली आसक्ती कमी होऊन काय होईल आपली आसक्ती कुठे वाढेल कृष्णांकडे वाढेल आणि कृष्णांसाठी आपण आसक्त होऊ पा. आणि कृष्णांकडे जेव्हा आपण आसक्त होतो तेव्हा कृष्ण कथेविषयी रुची वाढते. मग आपण सत्संगामध्ये जातो एखाद्या भक्तांचा संघ करतो मग प्रमाणित अध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन लाभतं मग आपण दीक्षा होतो आणि मग त्याद्वारे आपण कृष्णाविषयी अजून आसक्त होतो कृष्ण कथा ऐकतो मग प्रेम भाव निर्माण होतो कृष्णाविषयी त्या भावातून आपण कृष्ण प्रेमामध्ये स्थित होतो. तर असं श्रद्धापासून प्रेमापर्यंतचे हे जे 8 टप्पे आहेत तर अशा पद्धतीने आपण कृष्णांकडे आसक्त झाल्यामुळे प्रगत होऊ शकतो प्रेमे सेवेद्वारे आपण कृष्णाची कृपा प्राप्त करू शकतो. मग आपण जेव्हा भक्ती करण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग करतो ना हे जे ज्ञान घेतोय आपण ज्ञान योगाच्या माध्यमातून आता 13व्या अध्यायापासून तर तो पण एक भक्तीचा भाग बनतो म्हणजे भक्तियुक्त कर्म झालं किंवा भक्तीचा भाग बनलं भक्त प्रेम्य सेवा झाली आणि मग हे जे ज्ञान संपादन आपण करतोय आता ह्या 18 दिवसात हे सुद्धा आपल्या भक्तीचाच भाग झाला. आपण जे कर म्हणजे जी काही भक्ती करतोय ते तर अशा पद्धतीने काय होतं की भक्तिमय प्रेममय सेवा ती आपली ठरते किंवा तो भक्तीचा भाग बनतो किंवा भक्तियुक्त कार्याचा भाग बनतो किंवा ती आपली भक्ती ठरते. हे तिन्ही शब्द आपण वापरू शकतो का तर म्हणजेच काय की भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्या ज्ञानाचा आपण उपयोग करतो तर ते सगळं ज्ञान त्या भक्तीचंच अंग बनतं म्हणजेच काय ते आपलं शाश्वत कर्म बनते की आपल्याला कृष्णांकडे घेऊन जाईल. हा आता आपण पुढे जाऊ. हा त्याची पुढची स्लाइड घेऊ.
बघा, प्रकृती म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. तर प्रकृती म्हणजे काय? तर हा भौतिक निसर्ग जो आहे त्याला प्रकृती म्हणजे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी ह्या भौतिक निसर्ग भौतिक सृष्टी ही त्यांच्या इच्छेने निर्माण होते. पहा, मग आता हा जो आहे तर हा भौतिक निसर्ग किंवा प्रकृती असं म्हटलंय त्याला. मग आता इथे पुरुष म्हणजे कोण? तर ह्या प्रकृतीचा उपभोग घेणारा. आता इथे समजून घेऊया की भौतिक प्रकृती आपल्याला एक शरीर प्रदान करते. आपण ह्या भौतिक सृष्टीमध्ये येतो किंवा प्रकृतीमध्ये येतो तेव्हा आपल्याला शरीर एक निवासस्थान म्हणून प्रदान करते. मग त्याला पण भौतिक म्हणजे त्याला पण प्रकृतीच म्हटले. म्हणजे एखाद्या जीवासंदर्भातली ती काय झाली? त्याची प्रकृती झाली. मग आता ते शरीर म्हणजे निवासस्थान जे आणि मग त्या प्रकृतीचा उपभोग घेणारा कोण आहे? म्हणजे त्या भौतिक शरीराचा उपभोग घेणारा कोण आहे? तर तो म्हणजे पुरुष आहे. म्हणजेच कोण? आपला जीवात्मा किंवा आपला आपण त्याला आत्मा असं म्हणतो. जीवात्मा म्हणजे कोण? त्या प्रकृतीचा उपभोग घेणारा, म्हणजे जे शरीर मिळालंय त्याचा उपभोग घेणारा. मग आता शरीर काय आहे? तर क्षेत्र. म्हणजे काय? तर क्षेत्र त्या जीवात्म्याचं म्हणजे काय आहे? तर हे शरीर आहे. म्हणजे हे 24 महत्तत्वाने बनलेलं शरीर त्याचं कार्यक्षेत्र असतं. म्हणजे वेगवेगळी आपण कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आपली जी आहेत, त्यानंतर मनबुद्धी अहंकार, त्यानंतर 5 इंद्रिय विषय आणि त्यानंतर सत्व रज तम हे 3 गुण. तर अशा 24 तत्वांचं मिळून हे कार्यक्षेत्र बनतं आपलं. म्हणजे क्षेत्र जे आहे तर ते म्हणजे आपलं शरीर आहे. मग आता ह्या क्षेत्रज्ञ ह्याचा कोण? तर त्या शरीरातला निरीक्षण करणारा आत्मा. आणि म्हणजे कोण? आपला आत्मा म्हणजे. तर हा क्षेत्रज्ञ. आणि परमात्मा म्हणजे कोण? भगवान स्वतः. म्हणजे आता ह्यामध्ये फरक काय आहे? आहे. तर निरीक्षक आत्मा म्हणजे काय? तर आपला म्हणजे आपला आत्मा किंवा त्याला जीवात्मा म्हणतो. मग त्याला फक्त आपल्याच शरीराबद्दल माहित असतं की तिथे काय घडतंय. म्हणजे आपल्याच शरीराविषयी त्याला म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे ती जी चेतना असते त्याला माहिती असतं किंवा त्याला ज्ञान असतं त्या चेतनेला त्या जीवात्म्यामुळे. जी आपल्या शरीराविषयी जी चेतना आहे तर तेवढ्याच चेतन म्हणजे त्या ते चेतन तत्व आहे त्याला तेवढंच ज्ञान असतं. म्हणजे आपल्या आत्म्याला फक्त आपल्या शरीराविषयी ज्ञान असतं. पण परमात्मा आहे त्याला आपल्या आपलंच नाही तर आपल्या शरीराचं नाही तर आपल्यासारखी जी विभिन्न शरीर योनी आहे त्या सगळ्यांचं ज्ञान असतं. कारण परमात्मा सगळ्या शरीरामध्ये उपस्थित आहे. एका समान रूपामध्ये म्हणजे चतुर्भुज विष्णू रूपामध्ये ते उपस्थित आहे. त्यामुळे त्यांना सगळ्या शरीराचं ज्ञान असतं. आणि म्हणून परमात्मानं काय म्हटलं जातं? परम क्षेत्रज्ञ. तर आपल्या आत्म्याला काय म्हटलं असतं? फक्त क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. मग आता ज्ञानम म्हणजे काय? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्याच्यातला संबंध समजून घेणं. म्हणजे क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ म्हणजे काय? ह्यांचा संबंध समजून घेणं हेच खरं ज्ञान आहे. आध्यात्मिक स्तरावर हे सगळं समजून घेणं हे खरं ज्ञान असं म्हटलंय भगवान कृष्णाने. मग आता ज्ञानाचं ध्येय काय आहे? तर परमात्म्याला जाणणे. म्हणजे कोणाला? कृष्णांना जाणणं हेच तर ज्ञानाचं ध्येय आहे. बरोबर. तर हे असं तत्वज्ञान विषयी जे ज्ञान आहे वेदांमध्ये किंवा सगळीकडे तर त्या तिथं जिथे तिथे काय सांगितलंय? 15.15 मध्ये पुढे सांगतात भगवान की जे काही आहे वेदांचा उद्देश ते श्रीकृष्णांना जाणणं आहे. मग हेच तर ज्ञानाचं ध्येय आहे. जे काही ज्ञान आपण प्राप्त करतोय वेद उपनिषद या सगळ्या माध्यमातून हे तत्वज्ञान विषयक ज्ञान आता आपण आजपासून अभ्यासणार. तर याचं ध्येय काय? श्रीकृष्णांना जाणणं आहे की जे परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात उपस्थित असतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. अर्जुन म्हणाला, हे माझे प्रिय कृष्णा, मला प्रकृती स्वभाव पुरुष भोग घेणारा क्षेत्र आणि क्षेत्र जाणणारा ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचं आहे. परमपुरुष भगवान म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात. जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. आता आपण समजून घेऊया की इथे भगवान श्रीकृष्णांना काय सांगायचंय. तर आता जे अर्जुनाने प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर दिलंय पहा. तर शरीराला आपलं क्षेत्र म्हटलंय आणि शरीर जाणणारा जो आहे म्हणजे आपला आत्मा त्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय. मग शरीर म्हणजे बद्ध जीवाचं कार्यक्षेत्र आहे. मग आता जीव काय करतो? तर इथे येऊन म्हणजे
जे कार्यक्षेत्र शरीर म्हणजे तरी काय असतं, तर शरीर इंद्रियांनी बनले आणि बद्ध जीवाला इंद्रिय भोग करायचा असतो किंवा इंद्रिय तृप्ती करायची असते, मग त्याच्या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र जे दिलंय ते म्हणजे शरीर आहे, म्हणून त्या शरीराला कार्य म्हटले. मग बद्ध जीव काय करतो, इथे येऊन इंद्रिय तृप्ती करतो, इंद्रिय भोग करतो, मग हे बद्ध जीवाचं झालं कार्यक्षेत्र. मग आता मनुष्य काय करतो, या शरीराशी तादात्म्य करतो, म्हणजे तर त्याला क्षेत्रज्ञ म्हटले, म्हणजे आपला जीवात्मा म्हणजे काय की क्षेत्रज्ञ जो आहे तर त्याला आपल्या शरीराविषयीचं ज्ञान असतं. मग आता आपण हा भाग समजून घेतला. मग आता जे भगवान आहेत तर ते काय म्हणतात की सर्व क्षेत्रामधला क्षेत्रज्ञ मीच आहे हे सुद्धा तू जाण, म्हणजे आणि ह्या क्षेत्र आणि क्षेत्र म्हणजे क्षेत्रज्ञाला जाणणं म्हणजे ज्ञान असं भगवान सांगतात. मग आता क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, तर आत्मा परमात्मा आणि जे शरीर, तर ह्यांचा अभ्यास, मग ह्यांना जाणणं म्हणजेच काय तर ज्ञान घेणं. आता हे कसं समजून घ्यायचं पहा, तर आता आपल्या शरीरामध्ये दोन आत्मे, म्हणजे व्यक्तिगत आत्मा म्हणजे आपला आत्मा आणि दुसरा आत्मा म्हणजे परमात्मा म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग आता भगवान काय म्हणतात, मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे म्हणजे शरीरातला, म्हणजे पण मी शरीरातला जीवात्मा नाही, भगवान कोण आहेत, परमात्मा आहेत, प्रत्येक देहामध्ये परमात्मा स्वरूपात उपस्थित आहेत पहा. आणि मग आता सोप्या शब्दात म्हणजे आपलं शरीर म्हणजे क्षेत्र, क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा एक आणि दुसरा म्हणजे कोण, परमात्मा म्हणजे भगवान, यांच्या विषयीचं ज्ञान घेणं म्हणजे हे सगळं ज्ञान घेणं म्हणजेच काय तर ते खरं ज्ञान संपादन करणं ह्यांच्या विषयीचं असं श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे हे सगळं ज्ञान म्हणजे काय आहे, तर क्षेत्रज्ञ यांच्या विषयी जाणणं म्हणजेच ज्ञान आहे. आता प्रत्येक शरीराला त्याच्या कार्यक्षेत्राचं ज्ञात आहे म्हणजे कोण, जीवात्मा, म्हणजे प्रत्येक शरीर हे त्याचं कार्यक्षेत्र कुणाचं आहे, जीवात्म्याचं आहे. मग त्याला आपल्या शरीराचं ज्ञान असतं पण त्याला इतर शरीराचं ज्ञान नसतं, पण परमात्मा स्वरूपात भगवान सगळ्या शरीरामध्ये उपस्थित असतात आणि त्याला सगळ्या देहांचं सगळ्या योनींचं भगवान श्रीकृष्णांना ज्ञान असतं. त्याच्यासाठी उदाहरण घेऊया, एखादा नागरिक आहे तर त्याला स्वतःच्या भूमीविषयी संपत्ती विषय माहित असतं सगळं, पण त्याला राजाच्या प्रासादाविषयी माहित असेल का, बिलकुल नाही. प्रत्येक नागरिकाला आपल्या संपत्ती पुरतं माहित असेल. मग तसंच उलटा विचार केला आपण तर राजाला मात्र आपल्या जे शहरामध्ये नागरिक आहे तर त्या सगळ्याविषयी माहिती असतं, त्यांच्या संपत्तीविषयी, म्हणजेच काय आपल्या स्वतःच्या शरीराचा स्वामी जो आहे तर तो कोण आहे, क्षेत्रज्ञ म्हणजे आपला आत्मा. पण भगवान कसे सगळ्या शरीरांचे स्वामी आहेत, म्हणजे कसं तर जसं राजा असतो तसं, त्यामुळे त्याला सगळ्या शरीर योनीविषयी माहिती आहे. मग तसं जीवात्मा जो आहे तो दुय्यम स्वामी झाला आणि जे मूळ स्वामी आहेत ते कोण झाले तर भगवान, आणि म्हणून जीवात्म्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय आणि भगवान यांना परमक्षेत्रज्ञ म्हटलंय. आता इंद्रियाचे नियंत्रक कोण आहेत तर भगवान स्वतः आहेत आणि त्याला ऋषिकेश असं म्हटलं जातं. म्हणजेच काय जर राज्याचे कसे म्हणजे मूळ नियंता राजा असतो आणि नागरिक दुय्यम नियंते, तसं इंद्रियांचे नियंत्रक भगवान स्वयं आहेत ऋषिकेश आणि शरीर इंद्रियांनियुक्त आहे आपल्या. मग त्याचा जो क्षेत्रापुरता म्हणजे शरीरापुत्र पुरता नियंता आहे तो म्हणजे कोण आहे, आपला आत्मा, त्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय. आणि भगवान कोण आहे, परमक्षेत्रज्ञ. मग आता ह्यातलाच भेद जाणणं म्हणजे ज्ञान संपादन करणं, हा भाग आपण समजून घेतला. आता पुढे जाऊ आपण, हा मत पुढे जाऊ. हरे कृष्णा क्षेत्रज्ञांचापि मां वेद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यतज्ज्ञानं मतं मम. हरे कृष्णा. हाँ, हे ओके भारत, अनुवर मी वाचते. हाँ हे करेक्ट. भारत, मी सर्व शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला म्हणजे जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान काय म्हणतात की हे भारत, म्हणजे अर्जुनाला म्हणतात, भरताचा जो पुढचा वंशज आहे भरत राजाच्या वंशामधला, म्हणून त्याला भारत म्हणतात, असं प्रेरणादायी शब्द उच्चारतात संबोधन. मग आता ते म्हणतात सगळ्या शरीरातला क्षेत्रज्ञ सुद्धा कोण आहे, तर मीच आहे हे तू जाण, म्हणजे हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणं म्हणजेच ज्ञान असं माझं मत आहे, असं भगवान सांगतात. म्हणजेच काय की ह्या शरीरातला क्षेत्रज्ञ कोण आहे, तर भगवान आहे. आणि तो म्हणजे तो क्षेत्रज्ञ जो भगवान आहेत तर ह्यांना जाणणं म्हणजे ज्ञान आहे असं म्हणतात. मग आता हा फरक समजून की दोन क्षेत्रज्ञापैकी फरक काय आहे, म्हणजे
तर एक क्षेत्रज्ञ तो मी जसं सुरुवातीला सांगितलं आपल्याला आपल्या अध्यायाचं नाव सांगताना की एक आहे तो पतनाधीन म्हणजे एक च्युत क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे कोण तर आपल्या शरीरात जो आत्मा आहे इथे आत्मा आहे हा कोण आहे च्युत क्षेत्रज्ञ आणि हा कोण आहे अच्युत क्षेत्रज्ञ. म्हणजे काय आता हे दोन्ही क्षेत्रज्ञ म्हणून आपल्या शरीराला जाणतात. मग ह्या दोघांमध्ये फरक काय तर आता हे आपलं भौतिक शरीर आहे ना हे नष्ट होतं आपल्या मृत्यूच्या वेळी आणि आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो. म्हणजेच काय आपला जो आत्मा आहे हा कसा आहे च्युत म्हणजे पतनाधीन म्हणजे आपलं शरीराचं पतन होत म्हणजे पतनाधीन आहे आणि म्हणून ह्याला काय म्हटलं च्युत क्षेत्रज्ञ कारण आपलं शरीर भौतिक आहे. पण आपला जो परमात्मा आहे तर ते भगवान कशात पूर्णतः आध्यात्मिक आहेत पहा आणि असे जे आहेत तर ते कसे आहेत तर ते अच्युत आहेत म्हणजे ते त्यांचं कधी पतन होत नाही किंवा ते कधीही म्हणजे त्यांचं काही असं नाही आहे की भौतिक शरीर आहे तर आपल्यासारखं शरीर आहे तर नाही. भगवान श्रीकृष्णाचं पूर्णतः आध्यात्मिक शरीर आहे आणि पूर्णतः परिपूर्णचे भगवान आहेत म्हणून त्यांना अच्युत म्हणजे म्हणते म्हणजे कधीही नष्ट न पावणारे. आपलं कसं होतं जीवात्मा म्हणजे शरीर आणि आत्मा मिळून जीवात्मा असं म्हटलं जातं आपल्या शरीरासह आत्मा जो आहे त्याला त्या जीवाला काय म्हटलं जातं जीवात्मा. मग आपल्या जीवात्म्याचं भौतिक शरीर आहे हे नष्ट होतं मृत्यूच्या वेळेला आणि म्हणून तो कसा आहे च्युत म्हणजे पतनाधीन असा आहे क्षेत्रज्ञ. आणि भगवान कसे आहेत कधीच पतन न पावणारे असे अच्युत आहेत. म्हणजे क्षेत्रज्ञ एक समानच आहे म्हणजे असं आपण नाही म्हणू शकत तर भगवान जे आहेत तर ते सुद्धा क्षेत्रज्ञ आहेत पण ते कसे आहेत परमक्षेत्रज्ञ. म्हणजे काय की जो दोरीला सर्प समजेल तो कधी ज्ञानी असेल का बिलकुल नाही. म्हणजे काय ह्या उदाहरणावरून आपण समजून घेऊया की जो मूळ नियंता आहे किंवा मूळ जो आहे क्षेत्र तो म्हणजे भगवान आहेत आणि जो च्युत म्हणजे पतनाधीन जो नियंता आहे आपल्या शरीराचा किंवा नियंत्रक तो म्हणजे कोण आहे आपला जीवात्मा. म्हणजे आपण याचा अर्थ सर्पाला दोरीला सर्प समजणं म्हणजे काय तर जो जीवात्मा आहे त्यालाच परमात्मा समजणं म्हणजे चुकीचं होईल ना. म्हणजे परमात्मा आणि जीवात्मा एक आहे समजणं चुकीचं होईल. म्हणजे ह्याच्यावरून आपण हा भाग समजून घेतला म्हणजे इथे आपण हा भाग समजू की दोरी वेगळी आणि सर्प वेगळा आहे तसं आपला जीवात्मा वेगळा आहे आणि भगवान परमात्मा स्वरूपात वेगळे आहेत. ते दोघे आपल्या हृदयात उपस्थित असतात पण त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे ते देहाचे स्वामी आहेत पण एक आहे तो कसा आहे की सगळ्या शरीरांना जाणणारा असा परमक्षेत्रज्ञ आणि एक आहे तो फक्त आपल्या शरीराला जाणणारा असा कोण आहे तर तो त्या शरीरापुरता म्हणजे त्या शरीराला जाणणारा क्षेत्रज्ञ आहे आणि तो म्हणजे जीवात्मा. तर हा भाग आपण समजून घेतला. मग ह्या सगळ्याला जाणणं म्हणजेच काय आपलं शरीर म्हणजे क्षेत्र शरीराचा स्वामी म्हणजे भगवान आणि त्याचबरोबर ह्या शरीराचा म्हणजे अजून एक स्वामी असतो तो म्हणजे आपला जीवात्मा. ह्यांच्यातला भेद जाणणं म्हणजेच हे ज्ञान घेणं म्हणजेच वेदानुसार शरीर जीव आणि आत्मा म्हणजे हा परमात्मा ह्यांचं ज्ञान घेणं म्हणजेच काय आहे ज्ञान आहे असं भगवान सांगतात. परमात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आहे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञामध्ये दोन भाग असतात जीवात्मा जीवात्मा पण क्षेत्रज्ञ आणि परमात्मा पण क्षेत्रज्ञ. म्हणजेच काय तर ह्या क्षेत्र क्षेत्रज्ञांना जाणणं म्हणजेच काय आहे ज्ञान आहे. आता पुढे जाऊ आपण. ही भौतिक प्रकृती जी आहे तर इथे काय होतं जीवात्मा आहे तो काय होतो गर्भस्थ केला जातो. जे भगवान आहेत तर ते काय करतात त्यांच्या एका नेत्र कटाक्षाने किंवा दृष्टिक्षेपाने काय करतात जीवात्मे गर्भस्थ करतात. मग त्यांना विविध शरीर योनी मिळतात. मग त्यानुसार कुणाला कुत्र्याचं शरीर मिळतं कुणाला मांजराचं शरीर मिळेल कुणाला डुकराचं शरीर मिळेल त्यानुसार त्याला शरीर निवासस्थान मिळतं. म्हणजे त्याची ती प्रकृती झाली जीवात्म्याची भौतिक प्रकृती झाली त्याची जी क्षमता आहे त्या जीवात्म्याची त्यानुसार त्याला शरीर दिलं. म्हणजे ज्या जीवात्म्याची जी क्षमता त्यानुसार त्याला शरीर मिळालं आणि त्या शरीराचा तो काय करत असतो उपभोग घेणारा म्हणजे तो जीवात्मा म्हणजे पुरुष झाला आणि तो क्षेत्रज्ञ पण झाला. म्हणजे अशा पद्धतीनं भौतिक प्रकृती जी आहे ते निवासस्थान जे प्रदान करते त्यानुसार तिथे कर्म करायला म्हणजे इंद्रिय जे आहेत त्यांच्या माध्यमातून कर्म करायला जीवात्मा सुरुवात करतो. की जे शरीर म्हणजे काय त्याच्यासाठी क्षेत्र आहे म्हणजे ते जे काही त्याला निवासस्थान मिळतं शरीर भौतिक प्रकृतीचा ते भाग आहे म्हणून त्याला त्या जीवात्माची प्रकृती म्हणले आणि त्या प्रकृतीचा उपभोग घेणारा म्हणजे तो पुरुष म्हणजेच जीवात्मा. त्या शरीराला जो इंद्रिय तृप्ती किंवा वेगळ्या इंद्रियाचे कार्य करून जो उपभोग घेतो तो म्हणजे जीवात्मा. मग आता पुढे जाऊ आपण.
हरे कृष्णा, हा महाराज, क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामासहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यासहित प्रस्तुत करण्यात आले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता क्षेत्राचं आणि क्षेत्रज्ञांचं हे ज्ञान आहे, म्हणजे क्षेत्र म्हणजे आपलं शरीर, क्षेत्रज्ञाचं ज्ञान म्हणजे कोणाचं? तर हे दोन क्षेत्रज्ञ आहेत, म्हणजेच कोण? आपला जीवात्मा आणि परमात्मा. म्हणजेच काय? शरीर, जीवात्मा म्हणजे जीव, आणि परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तर ह्या तिघांचं ज्ञान आहे, ते विविध ऋषी मुनींनी विविध वैदिक ग्रंथ आहेत म्हणजे जे लिहिले गेले आहेत. विशेष करून काय सांगितलंय? कारण आणि परिणामांसहित, म्हणजे कुठे? तर वेदांत सूत्र मध्ये सगळ्या सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आलंय, म्हणजे तिथे त्यांनी सांगितलंय. आता ह्याचा अर्थ काय होतो? सर्व तथ्य कारण परिणामांसहित म्हणजे की आता आपण जे काही कर्म करतो जीवात्मा म्हणून, मग आपण जे कर्म करतो आपण त्यानुसार त्याला एक फलदायी परिणाम असतो, किंवा त्याला एक म्हणजे परिणाम होतो, म्हणजे कर्मफल जो म्हणतो, म्हणजे त्याला क्रियाकलाप किंवा परिणाम आपण म्हणू. तर तो जो कर्मफल आहे म्हणजे त्याचा परिणाम आहे. मग अशा का म्हणजे अशा कारण आणि परिणामांसहित. मग कारण काय आहे? की जीवात्म्याने हे कर्म केलं, मग त्याचा परिणाम काय झाला? त्याचं जे फळ मिळालं त्यानुसार त्याला जे काही शरीर मिळालं. म्हणजे अशा कारण परिणामांसहित म्हणजे वेदांत सूत्रमध्ये सगळी तथ्य म्हणजे जे योग्य तर्क आहेत त्यानुसार प्रस्तुत केले आहे. म्हणजे आता उदाहरण घेऊया की एखादी खुर्ची आहे तर ती तयार झाली, तर त्याचं कारण काय आहे? म्हणजे त्याचं जर तर्काने कारण जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचं कारण काय आहे? ते लाकडापासून झाली म्हणजे काय? आणि मग ते खुर्ची करण्याचं जे कर्म आहे म्हणजे तयार करणं, तर ते म्हणजे तो त्याचं जे कर्म झालं त्याचा म्हणजे त्याचं फळ म्हणजे काय? तर ती खुर्ची आहे, म्हणजे तो परिणाम आहे. पण तसंच जीवात्मा या भौतिक प्रकृतीमध्ये येतो, म्हणजे म्हणजे मूळ काय ते म्हणजे तर जीवात्मा जो कर्म करतो, आणि जे कर्म करतो त्याचा परिणाम म्हणून जे काही घडतं कर्मफळ म्हणजे, तर ते जे आहे तर तो परिणाम म्हणजे काय आहे? तर तो आपल्याला जे काही पुढचं शरीर मिळतं तर तो त्याचा परिणाम असतो. मग अशा कारण परिणाम म्हणजे जशी खुर्ची तयार होते लाकडापासून, म्हणजेच काय? लाकूड जे आहे तर त्याच्यावर प्रक्रिया केली गेली, त्याच्या संदर्भात कर्म केलं गेलं, आणि म्हणून आपल्याला काय मिळाली? खुर्ची हा परिणाम मिळाला. मग तसंच आहे, जसं जीवात्मा काय करतो? या शरीराचा उपभोग करतो, आणि इंद्रिय तृप्ती म्हणजे जे कर्म आहेत इंद्रियांच्या माध्यमातून जे काही करतो, मग त्याचा जो परिणाम मिळतो तो म्हणजे काय? आपल्या पुढच्या जन्मामधलं आपलं जे काही शरीर असतं आपल्या कर्मानुसार ते मिळतं. मग ह्या कारण परिणामांसहित हे तिथे वेदांत सूत्र मध्ये प्रस्तुत करण्यात आलंय. मग आता ह्याच्यात अजून पुढे जाऊन समजून घेऊया की म्हणजे ऋषी मुनींनी वेगवेगळे हे सांगितलंच, पण वेदांत सूत्राचे संकलक कोण आहेत? व्यासमुनी. तर त्यांनी हे सगळं ज्ञान आहे तर ते इथे सांगितलेलं आहे. आणि मग ते कसं सांगितलंय? तर म्हणजे भगवान एक आहेत, त्यानंतर आपण जीवात्मा म्हणून, आणि इतर सर्व जीव. तर हा जो आहे सिद्धांत ह्याला म्हणायचं द्वैत सिद्धांत. म्हणजे भगवान यांच्यापासून आपण जीवात्मा म्हणून वेगळे आहोत, आपलं वेगळं अस्तित्व आहे. त्याचबरोबर इतर सगळे जे जीव आहेत ते भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध झालेले आहेत. ते सुद्धा भगवान श्रीकृष्णांचे दिव्य अंशच आहेत, पण ते भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध झाले आहेत. मग हा जो आहे तो द्वैत सिद्धांत. तर हे सगळं ज्ञान आहे. तर ते जे पराशर मुनी आहेत, ते जे महान ऋषी आहेत व्यासदेवांचे पिता, तर त्यांनी वेदांत सूत्रमध्ये हे सांगितलंय. आणि त्याचबरोबर अद्वैतवादाचं पण ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. अद्वैत म्हणजे काय? तर तिथे जे जे काही आहे म्हणजे, तर ते एकच मानलं जातं. अद्वैतवादी म्हणजे काय? तर ते भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्या म्हणजे त्यांचा आपण म्हणजे जीवात्मक अंश आहोत, म्हणजे आपण त्यांच्यापासून भिन्न आहोत असं नाही मानत. ते मानतात की जीवात्मा आणि भगवान एकच आहे. तर या सगळ्याचं विवरण म्हणजे अद्वैतवाद आणि द्वैतवाद हे सगळं जे आहे तर ते वेदांत सूत्रमध्ये जे पराशर मुनी आहेत त्यांनी केलंय. आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा एखादा जीवात्मा कर्म करतो तेव्हा तो काय करतो? तर त्याच्या कर्मामुळं त्याला एकतर उच्च योनीमध्ये स्थान मिळतं किंवा निम्न योनीमध्ये स्थान मिळतं. आणि त्या म्हणजे ते जे परिणाम आहेत तर ते सगळे जे म्हणजे परिणाम आहेत ते कशामुळं घडतात? म्हणजे असं कर्म किंवा त्याचे परिणाम तर तीन गुणांनी प्रभावित होतो भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा. जेव्हा त्याला देह मिळतो त्यावेळेला, आणि हे सगळं जे ज्ञान आहे आत्मा परमात्मा यांच्या विषयीचं
ह्या सगळ्यांच्या विषयीचं तर वेदामध्ये कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की ज्याचं विश्लेषण पराशर मुनींनी केलंय, म्हणजे हे सगळं आपण समजून घेतलं. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, हा मग आता हे जे ज्ञान आहे वेदामध्ये, तर त्या वेदाच्या यजुर्वेदाच्या तैत्तरीय उपनिषदात प्रकृती म्हणजे काय, तर भौतिक शरीर आपलं, जीवात्मा म्हणजे जीव आणि भगवान यांचं म्हणजे परमात्मा यांचं सगळं वर्णन आता केले. तर आता हे कसं घडतं, तर जीवाचं कार्यक्षेत्र म्हणजे शरीर, मग आता क्षेत्र म्हणजे त्याला क्षेत्र म्हटलंय, मग क्षेत्रामध्ये आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ आहेत. मग आता त्याचं सगळ्याचं वर्णन म्हणजे आपला जो आपल्याला जे मेडिकल सायन्सनुसार काय माहितीये, म्हणजे तर आपल्याला माहितीये असं की आपलं जे शरीर आहे ते पेशी ऊतींनी बनलंय आणि त्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही व्हायटल ऑर्गन्स म्हणजे काय की असे स्पेशल म्हणजे जे हृदय म्हणा, मेंदू किंवा असे लंग्स हे सगळे अवयव आहेत, सगळे व्हायटल ऑर्गन्स आपण म्हणतो त्याला. आणि जे आहे ते आपल्या शरीरामध्ये काय आहे, तर आपला सांगाडा म्हणजे काय स्केलेटल सिस्टीम आहे. तर एवढंच आपल्याला भौतिक स्तरावर माहिती आहे. पण आता शास्त्रामध्ये जो आपला आत्मा आहे तर त्याला पाच आवरण असतात असं सांगितलंय शास्त्रामध्ये. काय सांगितलंय, आपल्या आत्मा आहे तो पाच आवरणांनी वेष्टिलेला असतो. मग ते कुठलं, तर पहिल्यांदा काय अन्नमय, म्हणजे काय की चेतना जी असते त्या जीवाची, तर ते अन्नमय स्तरावर म्हणजे जे फक्त म्हणजे अन्न ग्रहण करायचं एवढीच चेतना असते, म्हणजे इथपर्यंतच असते ती विकसित झालेली. म्हणजे काय की आता पहा, म्हणजे एखाद्या वृक्षाची मुळं असतात ती अन्न आणि पाण्याच्या शोधात विस्तारित झालेली असतात. म्हणजे काय, तर अन्न ग्रहण करण्याच्या स्तरावर, म्हणजे त्यांना फक्त अन्न ग्रहण करणं एवढंच म्हणजे त्यांचं ध्येय असतं घेण्याचं. म्हणजे आता व्यक्तीच्या स्तरावर आपण घेतलं तर फक्त काय आपण अन्न म्हणजे दोन वेळचा अन्न जे आहे तर ती भूक भागली ती झालं, विषय संपला, मग कुठे झाडाखाली पण झोपेल, म्हणजे अशा पद्धतीचं अशी ती चेतना असते. म्हणजे फक्त अन्नमय स्तरावर म्हणजे अन्न मिळालं की समाधानी झालो आणि हीच चेतना म्हणजे एवढ्याच स्तरावरती विकसित असते, कारण चेतना आच्छादित असते. मग पशु पक्षी किंवा प्राण्यांमध्ये असं असतं पहा, म्हणजे अन्नाच्या शोधार्थ ते म्हणजे भटकत असतात किंवा मुळांचा विस्तार होतो पहा वृक्षाच्या अन्नाच्या शोधार्थ, मग ही चेतना आच्छादलेली असते म्हणून त्याला म्हणायचं अन्नमय स्तर. मग आता इथे म्हणजे आता एखादा जो व्यक्ती आहे तर त्याच्या बाबतीत समजून घ्यायचं झालं तर तो काय करतो, म्हणजे असा जो व्यक्ती आहे तर तो फक्त काय आपलं दोन वेळच्या जेवणाचं झालं म्हणजे आपलं व्यवस्थित उदरनिर्वाह झाला, हा शब्द त्यासाठी पा, उदरनिर्वाह म्हणजे आपण काहीतरी कर्म करतो त्या माध्यमातून अर्थार्जन करून अन्न मिळ म्हणजे अन्न आपल्याला मिळेल असं आपण अर्थार्जन केलं आणि आपली म्हणजे दोन वेळची भूक भागली विषय संपला, ह्याच्या पलीकडे तो विचार नाही करत. तर हे अन्नमय स्तर म्हणजे इथपर्यंत चेतना असते, या स्तरापर्यंत ती उन्नत असते. आणि मग आता प्राणमय स्तरापर्यंत म्हणजे काय, तर प्राणमय स्तर म्हणजे काय, तर आता जो व्यक्ती आहे तर ती तिथे जीवांची लक्षण आहे तर ती त्याला म्हणजे त्या स्तरापर्यंत म्हणजे जी सजीव लक्षण आहे त्या स्तरापर्यंत ती चेतना जी असते तर ती उन्नत झालेली असते. म्हणजे काय की इथे जीवाला आपले इंद्रियांच्या द्वारे इंद्रिय तृप्ती जी आहे तर ती तो करायला लागतो. मग मला छान घर हवं, छान गाडी हवी, बंगला हवा, पत्नी हवी, मुलं हवीत, अशा इंद्रिय तृप्तीच्या सगळ्या इच्छा म्हणजे. आणि हे जे आहे तर जे जीवन आहे तर ते त्याचा उपभोग घेण्यासाठी म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे भौतिक स्तरावरती असतं, अशा अशा स्तरावरती चेतना उन्नत झालेली असते ह्या एवढ्या स्तरापर्यंतच. मग प्राणमय कोश म्हणजे काय, तर प्राण जो आहे आपल्या शरीरामध्ये तर ते पंच प्राण असतात, म्हणजे पाच जे आहेत प्राणात म्हणजे जो प्राण आहे तर तो पाच वेगवेगळ्या वायूंनी त्याचं आपल्या शरीराचं नियंत्रण करतो. प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. आणि त्याद्वारे आपलं शरीर आहे ते नियंत्रित असं व्यवस्थित ठेवण्याचं काम आणि आपलं जे शरीर आहे तर ते संतुलित त्याच्या क्रिया ठेवण्याचं काम करत असतो. मग तो प्राणमय कोष असं म्हटलं जातं. मग लोक हवा आत घेतात आणि बाहेर सोडतात, प्राणायामचे प्रकार आहेत म्हणजे त्या पद्धतीनं इथं प्रयत्न करून आपलं शरीर आणि मन संतुलित करण्याचा प्रयत्न असे व्यक्ती करत असतात. म्हणजे त्यावेळेला त्यांना एवढाच फक्त म्हणजे जाणायचं असतं की
आपल्या जीवनाचं म्हणजे आपल्या जीवनाचं कारण काय आहे किंवा ध्येय काय आहे असं त्यांना फक्त म्हणजे कारण ध्येय असं त्यांना हवं असतं. म्हणजे काय की त्यांना वाटतं की ते इंद्रिय तृप्तीच आहे आणि त्यामुळे ते फक्त काय करणं तर म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी करणं. मग इथं कॉम्पिटिशन पाहायला मिळते म्हणजे माझ्यापेक्षा तू कसा श्रेष्ठ किंवा तुझ्यापेक्षा मी कसे पुढे जाईल इथंपर्यंत ही चेतना असते. म्हणजे शेजाऱ्यांनी मोठा बंगला बांधला तर अजून मोठा मी कसा बांधेल असं असतं ही चेतना. कॉम्पिटिशन असते इथं, स्पर्धा असते किंवा इथं भय असतं मनुष्याला. म्हणजे काय की एखादं म्हणजे जसं आपण जंगलातल्या प्राण्यांचं पाहतो की एखादा जो जीव आहे उन्नत जीव तो त्याच्यापेक्षा जो कनिष्ठ निम्न स्तरावर त्याची शिकार करतो आणि म्हणजे त्याचं भक्षण करतो. तर म्हणजे काय की सावजाचा तो शोधात असतो जीव. म्हणजे काय तर त्याला भय असतं आपल्या जीवाचं. मग तसंच असतं इथं भौतिक स्तरापर्यंत चेतना असते आणि भयग्रस्त असतो म्हणजे जो जो जीव आहे. कारण जीवो जीवस्य जीवन म्हणजे एक व्यक्ती दुसरं म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचं काय बनतो भक्ष्य बनतो. तर ह्या स्तरापर्यंतच ही चेतना असते आणि त्यामुळे भय असते. म्हणजे सावजाचा पाठलाग करणे इथपर्यंत ही चेतना असते आणि इंद्रिय तृप्ती करणे पशुमध्ये पाहिलं तर. आणि मनुष्यामध्ये काय असतं इंद्रिय तृप्तीची अशी जी साधन आहे ती तो निर्माण करतो आणि त्याद्वारे तो आपल्या जीवन कशा आपलं जीवन कशासाठी आहे त्याचं कारण म्हणजे काय व्हॉट इज द कॉज ऑफ लाईफ तर आनंद घेण्यासाठी असं त्याला वाटतं उपभोगण्यासाठी आणि तो इंद्रिय तृप्तीच्या साधनामध्ये व्यस्त असतो. मग आता तिसरा स्तर अजून पुढे जाऊन काय होतं मग आता ज्ञानमय कोश याला म्हणायचं मनोमय कोश. तर आता ह्या स्तरावर काय असतं तर हे आपण समजून घेऊया. तर ह्या स्तरावर काय होतं तर जो म्हणजे चेतना असते ना तर ती अशी म्हणजे ती ह्या स्तरावर होते म्हणजे उन्नत की मी कोण आहे असे त्याला प्रश्न पडायला लागतात. चौकस बनतो म्हणजे जिज्ञासा म्हणतो ना आपण तर ती त्याला निर्माण होते. इन्क्विझिटिव्ह व्यक्ती बनतो म्हणजे काय जिज्ञासू बनतो चौकस बनतो. मग मी कोण आहे मी शरीर आहे मी आत्मा आहे मग मी कोण आहे असं त्याला प्रश्न पडतो. मग तो काय करतो मन आणि बुद्धीच्या स्तरावर तो जाणतो म्हणजे जाणून घेतो म्हणजे मनाच्या स्तरावर त्याला तो समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि बुद्धीने समजून घ्यायचा प्रयत्न मी नेमका कोण आहे. मग त्याला एवढं कळतं की मी म्हणजे जो काही शरीराला आपल्या आनंद मिळतोय तर तो म्हणजे जो आहे तर तो जो आहे तर तो म्हणजे एका म्हणजे आत्म्याकडून मिळतं. म्हणजे जो आत्मा आहे आपल्या शरीराचा तर त्याच्याकडून मिळतं. म्हणजे त्याला एवढं कळतं की म्हणजे मी जो आहे कोणी तर तो कोणीतरी असा जो आहे तर तो असा कुणी आहे की जो इटर्नल आहे म्हणजे जो कसा आहे अविनाशी आहे असं त्याला थोडस समजत असतं. पण ती चेतना कशी असते पूर्णतः म्हणजे विकसित झालेली नसते. मनोमय स्तरावर काय असतं तर ती चेतना विकसित नसते म्हणजे. आणि हे पण कुणाला वाटतं की जे कुणी अशा भक्तांच्या संपर्कात येतात किंवा ज्यांच्या घरी असं भक्तिमय असं वातावरण असतं अन्यथा मनोमय कोशावर असं काही नसतं. मनोमय कोश मधलं मन जो असतो तर त्या व्यक्तीचा विचार करतो फक्त मनाचं कार्य काय विचार करणं. मग वेगवेगळे जसे विचार त्यानुसार काय असतं त्याची कृती असते. मग इथे फक्त मनाच्या स्तरावर जाणून घ्यायचं हे ज्ञान म्हणजे असे त्याला प्रश्न पडत असतात आणि त्यानुसार तो जाणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे चौकस होतो. पण त्याला असं नसतं समजलेलं की मी कोणीतरी भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे किंवा चित्कण आहे असं काही ज्ञान नसतं. मग आता मनाच्या स्तरावर म्हणजे काय तर इथं आपण मनाला आणि इंद्रियांना संयमित करायला मनामध्ये जे विचार असतात त्यांना संयमित करायला अष्टांग योगाचं अनुकरण करतात किंवा अष्टांग योगानुसार हे काय करतात मनाला आणि इंद्रियाला संयमित करायचे प्रयत्न करतात अशा स्तरावर व्यक्ती. मग मनात जर चांगले विचार असले तर आपले त्यानुसार कर्म होणार. मनात वाईट विचार हॉरर फिल्म पाहिले भयंकर खून माऱ्या माऱ्या असे पाहिले किंवा अशी गुन्हेगारीविषयी पुस्तकं वाचली तर काय होईल आपल्या मनात जे विचार असतात तसंच आपलं कर्म घडणार हो की नाही म्हणजे मनोमय कोश म्हणजे त्याच्यावर परिणाम असतो. पडसाद उमटतात लगेच म्हणजे असं आपलं मन आहे त्याला संयमित करण्याचे त्यांचे प्रयत्न राहतात म्हणजे अशा पद्धतीनं तो प्रयत्न करत असतो. म्हणजे खूप सुंदर संगीत ऐकेल कवी असतात किंवा लेखक असतात असे जे असतात तर हे कोण असतात हे या स्तरावर असत. मग आता अजून चेतनेचा विकास होतो म्हणजे काय तर विज्ञानमय कोश. मग इथे त्याला म्हणजे तो जाणतो स्वतःचा अस्तित्व म्हणजे मी कुणीतरी मग असा आहे की जो
म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान जे आहे तर त्यांचा कुणीतरी भाग आहे, म्हणजे मी कुणीतरी अमर अविनाशी असा आहे असं त्याला समजतं. म्हणजे मी शरीर नाही आहे हा, म्हणजे तर मी कोण आहे, आत्मा आहे, हे त्याला समजतं. आणि त्याला समजतं म्हणजे ज्ञान काय, म्हणजे तो ज्ञान घेतो शरीराविषयी, आत्म्याविषयी, आणि सर्व काही ज्ञानाने तो युक्त असतो. आणि भगवान विषयी पण त्याला ज्ञान असतं, विज्ञानमय. म्हणजे तर म्हणजे काय, तर आता ज्ञानमय कोशावर सच्चिदानंद भगवान आहे, तर सत अवस्था म्हणजे फक्त शाश्वत मी कुणीतरी एवढंच त्याला समजलं. मग विज्ञानमय स्तरावर त्याला काय समजलं, तर सच्चित म्हणजे शाश्वत आहे आणि ज्ञानाने युक्त होतो तो. म्हणजे ज्ञान पण घेतो भगवान म्हणून यांचा आपण अंश अवय समजतो, आणि त्याचबरोबर ते सगळं भगवंताविषयीचं ज्ञान घेतो, स्वतःच घेतो, पण तरी पण काय असतं की त्याला म्हणजे त्याचं जे नातं आहे, नातेसंबंध आहे भगवान श्रीकृष्णाशी, तर ते त्याला सांगणारं कोणी भेटलेलं नसतं, तर तो फॅक्टर मिसिंग असतो, ते त्याला माहिती नसतं. या स्तरावर, विज्ञानमय स्तरावर त्याला आपलं भगवान श्रीकृष्णांशी संबंध आणि नातं समजलेलं नसतं. मग इथं मायावादी येतात की जे इतरांचं काउन्सेलिंग पण करतात, इतरांना सांगतात पण की म्हणजे आपण शरीर नाही आहे, आपण आत्मा आहोत हे सांगतात पण, पण त्यांना अजून पुढच्या स्तरावर म्हणजे त्यांची चेतना विकसित झालेली नसते. मग हा जो स्तर आहे तो हा विज्ञानमय स्तर झाला. मग आता इथे ध्यान योगानुसार वगैरे ते प्रयत्न करतात. मग आता पुढे जाऊन आनंदमय स्तर, इथे काय होतं की त्या जीवात्म्याला कळतं की मी शरीर नसून आत्मा आहे आणि मी भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे. आणि तो मग आनंदमय स्तरावर कसा स्थित होतो, तर त्याच्या जीवनी प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात. ते काय करतात, तर ते त्याचं नातेसंबंध भगवान श्रीकृष्णांचं जे विस्मरण झालंय त्याचं त्याला जागृती करून देतात, त्याचं त्याला पुन्हा स्मरण करून देतात. आणि मग त्याला ज्ञान देतात, म्हणजे गुरु कृपा व्हावी लागते, जीवनी गुरु यावे लागतात. आणि ते काय करतात, तर ते हे सगळं ज्ञान देतात आणि त्याद्वारे भक्तिमय प्रेममय सेवा करून तो काय होतो, सच्चिदानंद. म्हणजे काय, सत म्हणजे पूर्ण शाश्वत, चित्त म्हणजे काय, ज्ञानाने युक्त असं दिव्य ज्ञान स्वतःविषयीच आणि भगवंताविषयी. आणि मग आनंद म्हणजे काय, तर ते भगवान शिक्षणाशी नातं आपलं पुनर्जागृत, पुन्हा पुन्हा जागृत करून भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे गुरूंच्या मार्गदर्शनाने तो त्या आनंद अवस्थेला प्राप्त करतो. म्हणजे ते झालं आनंदमय कोश. अशा पद्धतीनं ह्या 5 आवरणांनी आपला आत्मा जो असतो तो वेष्टिलेला असतो. मग ही आनंदमय अवस्था म्हणजे शुद्ध भक्त अवस्था, म्हणजे भगवान श्रीकृष्णाशी आपण गुणांनी समान होतो. मग ह्याच्या पुढे ही भगवान आहेत, म्हणजे काय, आनंदो अभ्यासात, म्हणजे याच्या पलीकडं, आनंदमय कोशाच्या पलीकडं भगवान आहेत. हे सगळ्यांच्या पलीकडं असे भगवान कसे आहेत, सच्चिद आनंद असे परिपूर्ण आहेत. म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म असं म्हटलं जातं ना भगवान हे ना, त्याचं कारण हे आता हे आपण समजून घेतलं. मग आता अशा पद्धतीनं आपली चेतना जी आहे तर ती विकसित झालेली असते. मग हे सगळं ब्रह्मसूत्र मध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं मांडलंय. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता आपलं जे शरीर आहे तर ते पंच महाभूत म्हणजे काय, तर आता मी ते एक्सप्लेन करते जे लिहिलंय ते. 5 पंचमहाभूत म्हणजे काय, तर आप पृथ्वी, आप तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहेत. त्यानंतर मिथ्या अहंकार म्हणजे आपला अहंकार जो मिथ्या अहंकार, त्यानंतर मन बुद्धी म्हणजे हे 3 झालं, 8 झालं, त्यानंतर हे अव्यक्त स्वरूप. मग आपली 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय तर ही झाली, म्हणजे हे एकूण किती झाले, तर 15 झाले. मग त्यानंतर 5 इंद्रिय विषय म्हणजे काय, तर हे 20 झाले. मग त्याचबरोबर आपले मन बुद्धी अहंकार म्हणजे हे 23 झाले. आणि एक अव्यक्त म्हणजे प्रधान म्हटलं जातं, तर ते म्हणजे काय, तर सत्व रज तम गुण यांची अव्यक्त अवस्था जी आहे 3 गुणांची त्याला प्रधान म्हटलं जातं. आणि मग आता इंद्रिय विषय आहेत, तर त्यानुसार आपल्या शरीरामध्ये विकार निर्माण होतात, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, तर हे सगळं म्हणजे काय, तर ह्या सगळ्यांना आणि त्याद्वारे आपली जी चेतना असते किंवा आपल्यामध्ये जे धैर्य असतं ह्या विकारांसहित, म्हणजे ज्या पद्धतीने आपण कर्म करतो, तर त्याला क्षेत्र म्हटलं जातं, म्हणजे आपलं शरीर. म्हणजे काय की इथं पंचमहाभूत आहेत, तर ते म्हणजे आपल्या मिथ्या स्थूल म्हणजे स्थूल मिथ्याहंकाराचं स्थूल प्रतीक आहे. म्हणजे स्थूल प्रतीक म्हणजे काय, स्थूलामधलं मिथ्याहंकाराचं प्रतीक म्हणजे पंचमहाभूत आहेत, म्हणजे हे 5 तत्व. आणि मिथ्या अहंकार हा आपल्या तामस बुद्धी, तामस बुद्धी म्हणजे काय की आपल्याला शरीर आहे ही जी जाणीव होते ही तामसी बुद्धी झाली, तर तिचं प्रतीक म्हणजे काय, तर म्हणजे
मिथ्याहंकार आहे. अशा पद्धतीनं जे अव्यक्त तीन गुण असतात, म्हणजे तर ते व्यक्त होत, म्हणजे ते व्यक्त होण्याआधी, म्हणजे जे महत्तत्व आपण पाहिलं होतं की जे आपण गोलोक वृंदावन चार्ट पाहिलं होतं, तिथं महत्तत्व असं आकाशामधल्या ढगांच्या स्वरूपात पाहिलं होतं, क्लाउड्सच्या स्वरूपात, तर तिथं ते असं अव्यक्त स्वरूपात हे सगळं तिथं उपस्थित असतं. मग जेव्हा भगवान दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळेला काय होतं, हे जीवात्मे भौतिक प्रकृतीमध्ये गर्भस्थ केले जातात आणि त्यावेळी हे व्यक्त होतं. मग आपल्याला शरीर ह्या 24 तत्वांनी बनतं, मग त्या शरीरामध्ये काय काय कशा कशामुळे बनतं ते आपण अभ्यासलं, आणि ह्या सगळ्या विकारांसहित हे जे सगळं कार्यक्षेत्र आहे, तर ह्याला म्हणजे हे जे आहे म्हणजे आपलं शरीर, तर त्याला काय म्हटलं जातं, क्षेत्र म्हटलं जातं. मग आता पुढे जाऊ काय म्हणतो. हाँ, आता नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणं, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयम, इंद्रिय विषयांचा त्याग, नित्या अहंकार रहित, जन्म मृत्यू जराव्याधी इत्यादी मधला दुःख दोष जाणणं, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलबाळ इत्यादी पासून अनासक्ती, किंवा इष्ट अनिष्ट गोष्टींमधलं समचित राहणं, निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची इच्छा, किंवा हे सगळं जे आहे सामान्य लोकांपासून अलग होणं, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणं, परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सगळं ज्ञान आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे आता ही जी 24 तत्व आहेत, हिने शरीर बनतं आणि आपण प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये जेव्हा भौतिक प्रकृती कार्यान्वित होते तेव्हा आपण बांधले जातो, आणि मग भौतिक प्रकृतीचा विकास होतो, ती कार्यान्वित होते, पोषण होतं आणि नष्ट होते, हे चक्र सुरू राहतं. मग इथं आपण जीवात्मे म्हणून आपल्या पूर्वेच्छानुसार आपल्याला जे काही शरीर मिळतं त्यानुसार येतो आणि आपलं कर्म करतो जे काही शरीर मिळतं. मग त्यामुळे आपण इथे बद्ध म्हणून जीवात्मे ओळखले जातो. मग आता या बद्ध जीवनातून आपण मुक्त कसं व्हायचं, तर त्यासाठी जे गुण आपण अंगी बनवायला पाहिजे, तर ते 24 गुण इथे दिलेत, तर ह्याचा आपण तक्त्याच्या स्वरूपात आता समजून घेऊया. हा माताजी, ही चार्ट घेऊया पुढची, तिथे हे आपण समजून घेणार आहोत. हा माताजी, ही स्लाइड घेऊया हरे कृष्ण. तर आता समजून घेऊया, तर नम्रता हा जो गुण आहे म्हणजे काय, की आपण कसं पाहिजे, तर आपल्याला सन्मान मिळावं म्हणून आपल्याला समाधान किंवा आपण असुसलेले असू नये, म्हणजे काय आपल्याला मान मिळावा असं वाटू नये. आपण सर्वांशी कसं पाहिजे, तर अत्यंत नम्रतेनं वागायचा म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम हे माहिती पाहिजे की आपण कसे आहोत, तर आपण भगवान श्रीकृष्णांचे अंश आहोत, म्हणजे आपण त्यांचे सेवक आहोत. मग जेव्हा जीवात्मा हा त्यांचा सेवक आहे हे जाणतो, तेव्हा मान अपमानाचा प्रश्न येतोच कुठं, आपला आपण सेवकच आहोत कृष्णांचे, मग आपल्याला कोणी मान देवो अगर सन्मान न देवो, म्हणजे तर आपल्याला त्याविषयी चिंता वाटली नाही पाहिजे. तर तो जर असं जे आपलं वागणं असतं, म्हणजे आपण श्रीकृष्णांचे सेवक समजून प्रत्येक जीवात्म्याची सेवा करणे किंवा भगवान श्रीकृष्णांची सेवा करणे, मग ह्याला म्हणायचं नम्रता. मग आता अभिमान म्हणजे काय, आपण शरीर नाही हे समजून घेणं, आपला मिथ्याहंकार काय सांगतो, आपण शरीर आहोत, मग आपण शरीर नाही हे समजून घेणं, म्हणजे तर म्हणजे आपण कोण आहोत, भगवान श्रीकृष्णांचे अंश आहोत, तर हा आपला काय आहे, तर वास्तविक अभिमान किंवा अहंकार आहे, म्हणजे हा असावाच प्रत्येकाजवळ. म्हणजेच आणि आपण शरीर आहोत असा जो अहंकार होतो त्याला मिथ्या अहंकार किंवा मिथ्या अभिमान आपण म्हणू, तर हा आपल्याला असू नये. म्हणून आपण जेव्हा शरीर नाही आत्मा आहोत आणि भगवान श्रीकृष्णांचा अंश आहोत हे जाणतो, तेव्हा मान सन्मानाचा प्रश्न येतच नाही. सन्मान अगर मान अशा व्यक्तीसाठी एकच आहे, कारण आपले जीव म्हणून कार्य काय, सेवा करणं. मग त्याद्वारे आपण काय करत असतो, तर भगवान श्रीकृष्णांची आपण सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि मी शरीर नाही हे जाणलं पाहिजे, मग असा परिपूर्ण ज्ञानी व्यक्ती मानतो, आणि त्यामुळे शरीराशी संबंधित मान अपमान कसे आहेत ते निरर्थक ठरतात. म्हणजे मान पण आणि सन्मान पण सगळं त्याच्यासाठी समानच असतं. मग असा अहंकार, वास्तविक अहंकार, अभिमान आपल्यामध्ये असावा. हा खोटा अहंकार असू नये की मी शरीर आहे, मग त्यामुळे त्याच्या संदर्भात आपल्यामध्ये म्हणजे जे ज्या पद्धतीचे भाव निर्माण होतात त्यानुसार आपलं कर्म होतं, आणि त्यामुळं काय होतं, आपण कर्मफळांशी बांधले जातो. मग आता सहिष्णुता म्हणजे काय, की आता आपल्यामध्ये सहनशीलता पाहिजे, म्हणजे काय
तर एखाद्याने आपला अपमान जरी केला तरी आपण कसं पाहिजे, सहनशील पाहिजे, म्हणजे तृणादपी सुनीची ना, गवताच्या पात्यावरनं जर आपण पाय दिला तर ते पुन्हा उठून उभे राहतं पहा. मग तसं आपण इतकं सहनशील पाहिजे पहा, म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणतात तृणादपी सुनीची ना, म्हणजे इतकं गवताच्या पात्यासारखं आपण सहनशील असलं पाहिजे. आणि भक्ती मार्गाचे मध्ये प्रयत्न करत असताना कधी यश येईल, कधी अपयश येईल, कधी आपला अपमान होईल, कधी म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीमुळे क्रोध निर्माण होईल, म्हणजे पण आपण सहनशील असलं पाहिजे पहा. म्हणजे नंतर आपण अपमान सहन करण्याचा सराव करा, म्हणजे काय सहनशीलता आपण अंगी बाणवली पाहिजे. मग साधेपणा म्हणजे काय, की आपण इतकं निष्कपट आणि सरळ असलं पाहिजे की शत्रूला सुद्धा सत्य उघड करून आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग आध्यात्मिक गुरुला स्वीकारणं म्हणजे आचार्य उपासना, म्हणजे काय गुरुंना स्वीकार केलं पाहिजे आपण, कारण आता आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायला गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय ती शक्य नाही, म्हणून गुरुंना शरण आलं पाहिजे. मग गुरु काय करतात, शिष्यावर म्हणजे पूर्णतः मग ते प्रसन्न होऊन कृपावर्षाव करतात आणि ज्ञान देतात, आणि मग गुरूंची सेवा करून गुरूंच्या आज्ञेनुसार कार्य करणं हे आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. मग स्वच्छता म्हणजे काय, शौच, म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायला शुची म्हणजे काय, स्वच्छता आवश्यक आहे. शुचीचं आंतरिक आणि बाह्य प्रकार आहेत. आता शुची म्हणजे स्नान करणं, म्हणजे बाह्य, म्हणजे आपल्या शरीराची स्वच्छता, बाह्य शरीराची, भौतिक शरीराची. पण आंतरिक शुची म्हणजे काय, तर सदैव कृष्ण चिंतन केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्यामुळे मनावर साचलेली पूर्वकर्माची धूळ आहे ती निघून जाते. मग स्थिरता म्हणजे काय, आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. म्हणजे काय, तर आध्यात्मिक जीवनामध्ये आपण प्रगत होण्यासाठी आपण दृढ निश्चयाने प्रयत्न केले पाहिजेत पहा. म्हणजे आपलं जो जरा स्थैर्य असं म्हटलंय, तर त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मग इंद्रियांच्या अनावश्यक मागण्या आपण टाळल्या पाहिजेत. म्हणजे जिभेचं कार्य आहे की म्हणजे जे आहे तर ते चव घेणं आहे आणि बोलणं. मग जिभेला आपण कृष्ण प्रसादाचं सेवन करायला उद्युक्त केलं, हरे कृष्ण महामंत्राचं आपण कीर्तन केलं, मग नेत्रांनी कृष्णाचं सुंदर रूप पाहिलं, कानाद्वारे कृष्ण कथाच ऐकली, म्हणजे असं नाकाद्वारे आपण कृष्णांना अर्पण केलेल्या मंजिरींचा किंवा फुलांचा सुगंध घेतला, मग हाच भक्तिमय सेवेचा मार्ग आहे. म्हणजे आपल्या इंद्रियांना आपण भक्ती सेवेमध्ये वळवलं पाहिजे. मग ह्याला म्हणायचं स्थिरता, इंद्रिय संयमित करायचे. मग आत्मनियंत्रण म्हणजे आत्मविनिग्रह, म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल गोष्टी आपण स्वीकारायच्या, प्रतिकूल आहेत त्या टाळायच्या, म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी टाळायच्या. आपल्या इंद्रियांच्या अनावश्यक मागण्या आपण पुरवायच्या नाही. शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण अन्न ग्रहण करायचं, जेवढं आवश्यक आहे तेवढीच इंद्रिय तृप्ती करायची. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या आपण टाळायच्या, त्याला म्हणायचं आत्मनियंत्रण, इंद्रिय विनिग्रह. आणि प्रतिकूल गोष्टी टाळायच्या. मग इंद्रिय वस्तूंचा त्याग म्हणजे काय, वैराग्य, म्हणजे आवश्यक मागण्या पूर्ण करायच्या आणि भक्ती सेवेसाठी आपलं शरीर तन म्हणजे योग्य असं ठेवायचा प्रयत्न करायचा. इंद्रिय तृप्तीच्या मागण्या आपण टाळायच्या. मग खोट्या अहंकाराची अनुपस्थिती म्हणजे काय, की मी हे शरीर आहे किंवा हे सगळं ना करू, आपण कृष्णांचा सेवक आहे हे आपण पहिलं मान्य करायचं. मग आता आपण काय करायचं, जन्म मृत्यू जराव्याधी ह्या सगळ्या समस्या आहेत, तर ह्यांच्याविषयी आध्यात्मिक गुरूंकडून जाणून घेतल्यानंतर ह्यातून आपण कसं बाहेर पडता येईल आणि ह्यासाठी काय करायला पाहिजे, ह्यासाठी आध्यात्मिक गुरु आहेत तर त्यांच्याकडून ज्ञान संपादन करायचं, आणि परंपरेतल्या गुरूंकडून ज्ञान संपादन करून या भौतिकतेच्या स्तरातून वर उठण्याचा, म्हणजे भौतिक इंद्रिय तृप्तीचं जे जीवन आहे त्यातून आपण उन्नत होण्याचा प्रयत्न करायचा. मग आता पती, मुलं, बाळा, कुटुंब इत्यादी इत्यादी जे आहेत तर ह्यांचं बंधन जे आहे, तर ह्यांच्या बाबतीत आपण काय करायचं, तर आपल्याला कुटुंबाविषयी प्रेम असावं पण आपण आसक्त असू नये. म्हणजे घर सुखी बनवण्यासाठी आपण कृष्ण भावनेचा स्वीकार करायचा आणि त्याद्वारे काय करायचं, घरामध्ये आपले पती, मुलं, बाळा यांना सगळ्यांना हरे कृष्ण महामंत्राचं एकत्र आपण जप करायला म्हणजे एकत्रित करू शकतो. कृष्ण प्रसाद ग्रहण सगळ्यांना करायला आपण प्रयत्न करू शकतो. भगवद्गीता, भागवताचं ग्रंथाविषयी आपण घरात चर्चा करू शकतो. अर्चविग्रहांची सगळे मिळून एकत्र सेवा करू शकतो. अशा पद्धतीने कुटुंबाला सगळ्यांना सेवेमध्ये उद्युक्त करू शकतो, म्हणजे कुटुंबियांना प्रशिक्षण आपण देऊ शकतो. अशा पद्धतीने कृष्ण भावनेचा विकास करण्यासाठी चार तत्वांचं आचरण करू शकतो, ज्यामुळे तो सुखी समाधानी होईल. पण कौटुंबिक जीवन जे आहे तर ते जर अडथळा ठरत असेल, आध्यात्मिक जीवनासाठी अनुकूल नसेल, तर त्या व्यक्तीने गृहस्थाश्रमाचा त्याग करावा. जसं अर्जुनाने कृष्णांचा म्हणजे साक्षात्कार होण्यासाठी काय केलं, किंवा त्यांची सेवा करायला काय केलं, आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, आपले नातेवाईक वगैरे यांना, स्वजनांना मारण्याची त्याला इच्छा नव्हती. पण आपले कुटुंबीय हे भगवान जे आहेत त्यांच्या सेवेमध्ये अडथळा आहे, ते त्याला समजल्यावर काय केलं, त्यांना श्रीकृष्णांच्या आदेशांचा स्वीकार केला, युद्ध केलं, स्वजनांची हत्या केली. म्हणजे काय, की आपण सर्व परिस्थितीत जीवनाच्या सुख दुःखापासून अनासक्त असलं पाहिजे. म्हणजे कौटुंबिक जीवन आहे त्याच्या सुख दुःखापासून अनासक्त राहायचा प्रयत्न करायचा. मग आता
हे करत असताना आपली जी चित्तवृत्ती आहे तर ती कशी पाहिजे, तर ती म्हणजे अशी पाहिजे की जे काही आपल्याला आध्यात्मिक स्तरावर म्हणजे जे आहे तर ते आनंद देणारं किंवा अखंड भक्ती सेवा आपली चालू राहील अशा पद्धतीने, म्हणजे भौतिक नफा तोटा पाहून आपण आनंदी किंवा दुःखी नाही व्हायचं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या जीवनात चांगली घडली तर आपण आनंदी झालो आणि वाईट घडली तर दुःखी झालो असं नाही. भगवद्गीतेत सांगितलं सहन करायला शिकलो पाहिजे, आपण समभावानं राहिलं पाहिजे, जे काय ती कृष्णांची इच्छा असं समजून कृपा समजून आपण भक्तीमध्ये संलग्न राहायचं, नवविधा भक्तीमध्ये आपण संलग्न राहायचा प्रयत्न करायचा. मग कुसंग काय करायचं आपण टाळायचा प्रयत्न करायचा. म्हणजे अशा आध्यात्मिक जीवनामध्ये जो मनुष्य रुळतो त्याला मग अशा भौतिक जीवनामध्ये जे लोक असतात इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी करणारे असतात त्या आवडत नाहीत, म्हणजे त्यांच्या संगतीत तो राहायचं टाळतो. कुसंग टाळून एकांतात राहायकडे त्याचा कल असा एकांतात राहण्याकडे जातो. मग आपण अशी स्वतःची परीक्षा घ्यायची आपला आपणच, म्हणजे आपल्याला क्रिकेटच्या मॅच किंवा असे खेळ पाहायला आवडतात, चित्रपट पाहायला आवडतंय की सार्वजनिक उत्सवात समारंभाला जायला आवडतंय, तर असं काही त्याला आवडत नाही, तो एकांतात राहून कृष्णांची भक्ती करायला लागतो. किंवा ही सगळी कारणं म्हणजे काय तर वेळेचा अपव्यय आहे हे त्याला समजतं आणि तो भक्तिमय सेवेमध्ये असतो, नवविधा भक्ती करतो. मग लैंगिक जीवन किंवा इतर विषयांचा अभ्यास करणारे विद्वान संशोधक तत्वज्ञानी हे काय करत असतात, असं अर्थहीन ते शोध घ्यायचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा ह्या सगळ्या निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा भगवद्गीता किंवा भगवान श्रीकृष्णांचे उपदेश समजून घेऊन आपण आत्मस्वरूप काय हे जाणायचा प्रयत्न केला पाहिजे, आत्मज्ञान घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्याद्वारे काय होईल, आपण जी अखंड भक्ती सेवा सुरू झाली मग ती नवविधा भक्तीद्वारे भक्तीच्या 9 अंगाने आपण स्वतःला अखंड भक्ती सेवेमध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे. मग आता निर्जन ठिकाणी राहण्याची आकांक्षा म्हणजे एकांतवादात राहण्याची त्याला इच्छा होते, कारण तो भक्तिमय प्रेमय सेवेमध्ये रुळतो ना, मग भौतिक लोकांमध्ये मिसळायची इच्छा होत नाही. किंवा त्याला भक्तांच्या सहवासात आपण मग अशा वेळेला राहायचं, भक्तांचा संघ करायचा, मंदिरात जायचं, सामान्य लोक म्हणजे जे भौतिक जीवनात असतात लिप्त तर त्यांच्यापासून त्याला दूर राहावंसं वाटतं. म्हणजे तो कुठे राहतो, मग भक्तांच्या संघात राहतो, मंदिरात जातो, तीर्थयात्रा करतो. मग अशा पद्धतीनं आपण आत्मसाक्षात्काराचं हे जे ज्ञान आहे ते भागवतातून किंवा वेगवेगळ्या ग्रंथातून जेव्हा स्वीकारतो तेव्हा भक्ती योगाच्या स्तरावर आपण भक्ती योगाद्वारे म्हणजे भगवत प्राप्तीचे प्रयत्न करतो किंवा भगवत भक्तीमध्ये अशा पद्धतीने उन्नत होत असतो. म्हणजे काय, म्हणून आपण काय केलं पाहिजे, भगवत ज्ञानामध्ये उन्नती करायची भागवत किंवा भगवद्गीतेच्या माध्यमातून आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न व्हायचं आणि हीच खरी आपल्या ज्ञानाची काय आहे उन्नत अवस्था आहे. हे 24 गुण आपल्यामध्ये जे येतात ह्या 24 गोष्टींचं आपण जेव्हा अनुसरण करतो तेव्हा हे सगळं काय आहे ज्ञान आहे. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी अरे मताजी मत कृष्णा, हाँ ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादि आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे. हरे कृष्ण. हाँ आता ध्येय म्हणजे काय की जे ज्ञानाचं ध्येय त्याला म्हणायचं ज्ञेय. आता ज्ञेय म्हणजे काय मी तुला वर्णन करून सांगतो असं भगवान सांगतात की जे जाणल्यामुळे काय होईल की अमृताचं आस्वादन म्हणजे काय अत्यंत आनंद तू आध्यात्मिक स्तरावर घेशील. अनादि काळापासून माझ्या अधीन असणारं ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे असे भगवान म्हणतात. म्हणजे काय की भगवान इथे असं सांगतायत की जे काही आहे ज्ञेय म्हणजे काय, तर ते ज्ञेय म्हणजे जाणून घेण्याची गोष्ट म्हणजे काय, तर ते असं ज्ञान की जे आत्मा आणि परमात्मा विषयीचं ज्ञान, ह्या दोहांचं ज्ञान जेव्हा तू घेशील तेव्हा तू अमृतमय जीवनाचं आस्वादन करू शकशील. म्हणजे हे ह्या दोन विषय आत्म्याविषयी परमात्माविषयी जाणणं म्हणजेच ज्ञेय, आणि ते जाणल्यामुळे अमृता प्रमाणे आस्वादन करशील जीवनाचं. म्हणजे काय आपला संबंध आहे जो काही भगवान श्रीकृष्णाशी तो तुला जाणता येईल, आणि त्याद्वारे तो संबंध जेव्हा आपण जाणतो त्याद्वारे आपण काय करतो त्या संबंधाचं पुनर्जागृती करतो विस्मरण झालेलं संबंधाचं, आणि त्याद्वारे आपण कृष्ण भावनेमध्ये दृढ होतो ना. आणि हेच सगळं ह्याच्यात सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की माझ्या अधीन असणारे ब्रह्म म्हणजे कोण, आपला जीवात्मा आपला जो आहे, तर ते भौतिक जगाच्या कार्यकारणाच्या पलीकडे. म्हणजे काय की भगवान जे आहेत तर त्यांचं म्हणजे ब्रह्म हा शब्द जीवाला उद्देशून इथं उल्लेखला गेला, म्हणजे भगवान जे आहे त्यांचा अंश आहे आपला जीवात्मा. म्हणजे मग हा जो जीवात्मा आहे तो त्यांचा अंश आहे आणि तो भौतिक जगाच्या पलीकडे आहे. म्हणजेच काय, या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे आहे तो. 3 गुणां म्हणजे जो आहे तर त्यांच्यासारखं त्याचं भौतिक अस्तित्व नाही, कारण तो भगवान श्रीकृष्णांचा आध्यात्मिक अंश आहे. तो कसा आहे, चित्कण आहे, एक स्फुल्लिंग आहे. मग तो ते जे ब्रह्म म्हणजे हे तर जीवात्मा म्हणजे आपल्या आत्म्याला उद्देशून शब्द आहे. हा कसा
ह्या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांसारखा भौतिक नाही आहे, तर तो चिकन आहे, त्याच्या पलीकडे आहे. जसे भगवान तीन गुणांच्या पलीकडे आहे, मग भगवान श्रीकृष्णाशी गुणांनी आपण समान आहोत, म्हणजे आपण ब्रह्मस्तर, ब्रह्म म्हणजे आपण आत्मा, तर आपण कोण आहोत, तर असेच आपण शुद्ध असे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत भगवंतांसमान. आणि म्हणून भगवान इथं म्हणतात की जे माझ्या आधी नाही, म्हणजे अनेक जन्मापासून युगापासून भगवंतांचे आपण कोण आहोत, जीवात्मक अंश आहोत, भगवंतांची निर्मिती आहोत, आणि ते अनादि काळापासून आपण जीवात्मे म्हणून आलो आहोत, इथे भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होत आहोत. पण आपण जीवात्मा म्हणून कसे आहोत, तर ह्या भौतिक जगताच्या पलीकडचे, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अंश आहोत, त्यांच्याकडून आलो आहोत आपण, भगवत धामातून आलो आहोत. म्हणजे इथे ब्रह्म हा शब्द जीवात्म्यासाठी उद्देशून वापरला आहे. आता पुढे जाऊ आपण. हो त्याच्या सर्वेन्द्रिय गुणाभासम सर्वेन्द्रिय विवर्जितम असत्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. परमात्मा हा सर्व इंद्रियाचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान म्हटलं मुत्ताजी, खूप आनंद आला. हरे कृष्ण. तर आता समजून घेऊया की परमात्मा हा सगळ्या इंद्रियांचं मूळ स्थान म्हणजे काय, की भगवान सगळ्या जीवांच्या इंद्रियांचं उगम स्थान आहे. पण त्यांची इंद्रिय आणि आपल्या जीवांची इंद्रिय ह्यांच्यामध्ये फरक आहे. आपली भौतिक इंद्रिय आहेत आपली जीवात्मा म्हणून, आणि आपली भौतिक जी इंद्रिय आहे ती भौतिक तत्वांनी म्हणजे आच्छादित आहेत ना, म्हणजे बद्ध जीवनामध्ये ती कशी आहे, तर भौतिक तत्वांनी आच्छादित आहेत म्हणून त्यांना आपण भौतिक इंद्रिय म्हणतो. म्हणजे आपलं भौतिक शरीर आहे आणि आपली भौतिक इंद्रिय आहेत थोडक्यात. आणि मग भगवान जे आहेत त्यांची इंद्रिय कशी आहेत, दिव्य आहेत. म्हणजे त्यांचं एक इंद्रिय अनेक इंद्रियांचं कार्य करतं पहा, आणि ह्याला कसलंही आच्छादन नाही आहे पहा. म्हणजे आपल्या इंद्रियामध्ये आणि भगवान श्रीकृष्णाच्या इंद्रियामध्ये हा फरक आहे. मग त्यामुळं भगवान यांची इंद्रिय कशी आहेत, दिव्य आणि अविकारी आहेत, त्यामध्ये कसलेही विकार नाहीत. पण आपल्या इंद्रियामध्ये विकार आहेत, आणि म्हणून आपण इंद्रिय तृप्तीच्या वेगवेगळ्या इच्छा आसक्तीमध्ये काय करतो, कर्म करतो आणि बांधले जातो. मग हाच परमात्मा आणि आपल्यातला फरक आहे. म्हणजे परमात्मा जे आहेत नंतर ते कसे दिव्य आहेत, आणि ते आपण कसे आहोत, बद्ध जीवात्मा आहेत. म्हणजे हा भाग आपण समजून घेतला. मग तो जीवाच्या हृदयामध्ये वास करतो हा परमात्मा जो आहे, भगवान स्वतः जे आहे. सगळ्या जीवांचे पालन करता ते आहेत, पण ते कसे असतात, अनासक्त आहेत. ते कुठल्याही भौतिक गुणांनी बांधले जात नाहीत, आणि प्राकृतिक गुणांचे ते पलीकडे आहेत. त्याचबरोबर काय आहेत, प्राकृतिक गुणांचे स्वामी. म्हणजे प्रकृतीच्या तीन गुणांचे स्वामी का आहेत भगवान, तर त्यांची जी भौतिक शक्ती आहे मायाशक्ती, ती या गुणांचं काय करते, तर नियंत्रण करते. म्हणून भगवान जे आहेत ते इंद्रिय, सगळ्या इंद्रियांचे स्वामी आहेत, पण ते इंद्रिय रहित आहेत. म्हणजे त्यांची सगळी आध्यात्मिक इंद्रिय आहेत, आणि त्यांची जी इंद्रिय आहेत तर ती कशी आहेत, दिव्य आहेत. आणि त्याचबरोबर ते जीवांना सगळे पालन पोषण करणारे कोण आहेत, आपले भगवान आहेत. आणि तरी देखील ते अनासक्त आहेत, म्हणजे त्या प्रकृतिक गुणांमध्ये ते अडकत नाहीत, किंवा भौतिक प्रकृतीने ते बद्ध होत नाहीत. उलट त्या प्रकृतीचे ते कसे आहेत, तर ते स्वामी आहेत. त्यांची जी मायाशक्ती आहे ती त्याचं नियंत्रण करते. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणते बहिरंतैश्च भूतानां अचरं चरम एव च सूक्ष्मत्वात् विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. हरे कृष्ण. हाँ. मग आता भगवान काय म्हणतात की हे जे परम सत्य आहे, तर सगळ्या प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर, आत पण आहे बाहेर पण आहे. मग आता ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे, म्हणजे मी अत्यंत दूर पण आहे आणि जवळ पण आहे. म्हणजे काय, वेदांद्वारे आपण समजून घेतलं की भगवान जे आहेत ते परमात्मा स्वरूपात आपल्या शरीराच्या आत पण आहेत, हो की नाही, परमात्मा स्वरूपात. आणि बाहेर सगळ्या चराचरात अणुच्या अंतरात पण भगवान आहेत. मग आता आध्यात्मिक आणि भौतिक जगात सगळीकडे आहेत भगवान. म्हणजे ते दूर असले तरी जवळ पण आहेत. म्हणजे काय, की आपण समजून घेऊया की आपल्या शरीरामध्ये परमात्मा म्हणून ते जवळ पण आहेत, म्हणजे आपल्या शरीरातच उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर ते दूर म्हणजे काय, तर सगळ्या चराचरात आहेत, पण आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे आपण त्यांना पाहू नाही शकत, कारण आपण बद्ध आहोत तीन गुणांनी, आपली चेतना दूषित आहे. आणि म्हणून त्यांना जाणण्यासाठी आपल्याला हे आपलं भौतिक मन आणि इंद्रिय अपूर्ण आहेत, त्यांना मर्यादा आहेत.
आपण हे जाणले. आणि मग जेव्हा कृष्ण भावना भावित एखादा भक्त होतो आणि भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तेव्हा त्याचे मन आणि इंद्रिय शुद्ध होतात. आणि मग असा जो भक्त आहे तो भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनाने भगवान श्रीकृष्णांना पाहू शकतो. पहा, म्हणजे भक्तियुगाद्वारेच आपल्याला भगवान श्रीकृष्णांना जाणणं शक्य आहे असा या श्लोकाचा अर्थ होतो. आता पुढे जाऊ, त्याची पुढची स्लाइड. हा, मग आता ह्या श्लोकाचा अर्थ इथे सांगितला आहे की जो आपण समजून घेतला, म्हणजे तर आता सूक्ष्म जे आहेत भगवान, तर ते परमात्माच्या स्वरूपात आपल्या शरीरात तर आहेतच, पण आपला दुसरं सूक्ष्म स्वरूप म्हणजे काय, आपला आत्मा सुद्धा भगवान श्रीकृष्णांचा अंशच आहे, हो की नाही? मग सूक्ष्म भगवान जे आहेत परमात्मा स्वरूपात, ते भौतिक इंद्रियांना आणि च्या जाणण्याच्या आणि मनाच्या पलीकडे आहेत, म्हणजे आपली मन किंवा भौतिक इंद्रिय त्यांना ग्रहण करू शकत नाही, जाणू शकत नाही, आणि म्हणून ते अत्यंत दूर असले तरी कसे आहेत, सर्वांच्याच जवळ, म्हणजे कसं आपल्या हृदयातच आहे, हा अर्थ इथे सांगितलाय. मग आता ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं, तर हे गोष्टीच्या स्वरूपात समजून घेऊ, म्हणजे काय की भगवान यांना आपल्याला पाहण्यासाठी जाणण्यासाठी भक्तिमय प्रेममय सेवा आपल्याला करावी लागेल, आणि त्याद्वारे आपले मन आणि इंद्रियांची शुद्धी करून जाणता येईल, हे आपण समजून घेतलं. पण आता ते कसं, तर पहा, जे परीक्षित महाराज होते, तर त्यांचा जेव्हा जन्म होणार होता, तेव्हा अश्वत्थामाने काय केलं, ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरामात्याच्या गर्भावर, आणि तो कुरु वंशातला शेवटचा वंश होता, आणि त्याला मारण्यासाठी म्हणजे वंशाचा नाश करण्यासाठी त्यांनी काय केलं, ब्रह्मास्त्र सोडलं. मग त्यावेळेला काय केलं, उत्तरामात्याने प्रार्थना केल्या कृष्णांना, त्यावेळेला कृष्णांनी काय केलं, हृदयात जे परमात्मा स्थित कृष्ण होते त्या जीवात्म्याच्या, त्यांनी काय केलं, आपल्या तेजाने हे सगळं जे गर्भ आहे तो झाकून टाकला, झाकोळून टाकला दिव्य तेजाने, आणि ते ब्रह्मास्त्र निकामी झालंय एका क्षणात. म्हणजे अशा पद्धतीने भगवान जे आहेत, तर त्यांचं जे दिव्य तेज आहे ब्रह्मज्योती, त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. पहा, म्हणजे असे भगवान आहेत सर्व शक्तिमान असे. आणि म्हणजेच काय की आपल्या हृदयात ते परमात्मा स्वरूपात स्थित आहेत, पण आपल्याला ते जाणता येत नाहीत किंवा समजू येत नाहीत, कारण आपल्या भौतिक इंद्रियांच्या मर्यादा आहेत, आणि त्या मर्यादा काय, तर आपण 3 गुणांनी बद्ध आहोत, आणि त्यामुळं आपल्या इंद्रियांच्या जाणीव आहेत ते दूषित आहेत. आणि जेव्हा आपण हळूहळू यात शुद्धी व्हायला लागते आपल्या इंद्रियांची आणि मनाची, ती कशी होईल, भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे, मग तेव्हा आपण भगवंतांना जाणू शकतो. मग त्याचं उदाहरण म्हणजे तर हे आहे की परीक्षित जे महाराज आहेत, तर त्यांचं परमात्मा स्वरूपात त्यांनी काय केलं, अशा पद्धतीने रक्षण केलं. म्हणजे परीक्षित महाराजांचा जन्म झाला तेव्हा ते बाहेर आल्यावर सगळ्यांना निरीक्षण करायचं की जे आपण पाहिले होते भगवान, तर ते आपल्याला पुन्हा पाहायला मिळतील का, या शोधात होते जे आपण गर्भात पाहिले होते. आणि म्हणून त्यांचं नाव परीक्षित, म्हणजे सगळ्यांचं परीक्षण करणारे असं परीक्षित. त्याने पहा केवढे सौभाग्यवान होते की त्यांनी गर्भस्थ असतानाच भगवान श्रीकृष्णांना पाहिलं होतं. मग असे जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांचे जन्मतःच म्हणजे भक्त बनले. पहा, श्रीकृष्णांना त्यांनी अशा पद्धतीनं पाहिलं होतं. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, मग त्याची हे वाचू. सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचे उगम तो आहे, तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे, अव्यक्त आहे, तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे, ज्ञानाचे ध्येय आहे, आणि तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. म्हणजे आता भगवान जे आहेत, तर ते कसे आहेत, तर सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचे उगम आहे. म्हणजेच काय, आता इथे समजून घेऊया की भगवान जे आहे, तर त्यांच्या माध्यमातून सूर्य चंद्र नक्षत्र यांना सगळ्यांना प्रकाश मिळतो. म्हणजे भौतिक जगतामध्ये चंद्र सूर्य जे आहेत, तर त्यांना प्रकाश कुठून मिळतो, भगवान श्रीकृष्णांच्या ब्रह्मज्योत तिथून, त्यांचं जे तेज आहे त्याच्यातून मिळतो. मग आता आध्यात्मिक म्हणजे जगत आहे, तर तिथं अशा साधनांची आवश्यकता नाहीये, चंद्र सूर्य किंवा प्रकाश म्हणजे असे आवश्यकता नाहीये कुठली. तर का आवश्यकता नाहीये, अशा कुठल्या किंवा विद्युत शक्तीचा प्रकाश आपण जसा घेतो हे सगळं आपल्याला सूर्यापासून मिळतं, पण अशी कुठलीच आवश्यकता आध्यात्मिक जगामध्ये म्हणजे गोलोक वृंदावनमध्ये नाही. तर याचं कारण काय, तर तिथं भगवान श्रीकृष्णांचं जे शरीरातून तेज येतं ब्रह्मज्योती, त्यांना ते आध्यात्मिक जगत प्रकाशित असतात. पहा, मग आध्यात्मिक विश्वातला सर्वोच्च लोक म्हणजे काय, तर गोलोक वृंदावन, तो अत्यंत दूर आहे आपल्यापासून. आणि मग आता समजून घेऊया की भौतिक प्रकृतीमध्ये आपलं अस्तित्व कसं आहे, अंधकारमय आहे. म्हणजे काय की आपल्याला बाहेरून कुणीतरी प्रकाश द्यायला लागतो. म्हणजे भौतिक प्रकृतीतलं आपलं जीवन कसं आहे, 3 गुणांनी बद्ध आहे, त्याला आपण काय म्हटलंय, अंधकार. मग आता भगवान काय करतात, जसा सूर्य काय करतो, प्रकाश सूर्याचा जसा येतो त्यामुळे सगळ्या गोष्टी उजळून निघतात. पहा, प्रकाशामुळे, हो की नाही? तसं आपल्या जीवनात काय होतं, अज्ञान रूपी जो अंधकार आहे
तर सूर्याचं कसं नित्य ज्योतीचं तेज असतं, तसं भगवान श्रीकृष्णांचं जे दिव्य ज्ञान आहे ना वेदांच्या माध्यमातून आपण हे जे अभ्यासतो आहोत, तर हे आपल्याला काय होतं तर जेव्हा मिळतं तेव्हा आपलं भौतिक अंधकार म्हणजे प्रकृतीचे तीन गुण जे आहेत तर त्या तीन गुणाच्या बंधनातून आपण मुक्त होतो. म्हणून भगवान यांचं कसे आहेत भगवान, ते ह्या भौतिक अंधकाराच्या अतीत असं अव्यक्त स्वरूप आहे भगवान श्रीकृष्णांचं. आणि ते असं जे ज्ञान आहे ना, तर तेच म्हणजे काय आहे तर जाणून घ्यायचंय की म्हणजे भगवान यांचं जे आपल्याशी संबंध आहे तर तो आपण जाणून घेणं, आणि हेच आपल्या ज्ञानाचं ध्येय. म्हणजे भगवान सर्वांच्या हृदयात उपस्थित असतात, आणि ज्या मनुष्याला आध्यात्मिक जगताची म्हणजे भगवद्धामाची प्राप्ती करायची तर त्याला हृदयस्थ भगवान काय करतात, ज्ञान देतात, हे सगळं दिव्य ज्ञान देतात. आणि त्याद्वारे आपण हे सगळं ज्ञान आपण घेतो की जे ज्ञेय म्हणजे आपल्या ज्ञानाचं ध्येय काय भगवान श्रीकृष्णांच्या विषयीचं हे सगळं ज्ञान घेतो. आणि अशा पद्धतीनं भगवान आणि आपला आत्मा आणि परमात्मा यांचं जे ज्ञान आहे ते आपण ग्रहण करतो, आणि त्याद्वारे आपण समजून घेतो की ह्या सगळ्या प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचं उगम म्हणजे कोण आहेत, भगवान स्वतः आहे. आणि आपल्या जीवनात ज्ञानरूपी म्हणजे प्रकाश याद्वारे म्हणजे दिव्य ज्ञानरूपी प्रकाश आहे, तर त्याद्वारे आपल्या भौतिक जीवनाचा अंधकार सुद्धा भगवान काय करतात, नष्ट करतात. आणि ते कशाद्वारे करतात, ज्ञानाद्वारे. मग असं दिव्य ज्ञान घेणं हेच या आपल्या ज्ञान योगाचं म्हणजे आपण 13व्या अध्यायापासून जे काही ज्ञान घेतोय तर त्याचं उद्दिष्ट किंवा ज्ञेय, ज्ञानाचं ध्येय म्हणजे ज्ञेय आहे. आणि हे ज्ञेय काय आहे तर भगवान श्रीकृष्णांना जाणणं की जे सर्वांच्या हृदयात उपस्थित आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग अशा पद्धतीनं काय करतो की वेगवेगळे जे कर्म करतो आत्मा म्हणजे क्रियाकलापांचं क्षेत्र म्हणजे शरीर, तर त्यामुळे ज्ञान आणि ज्ञेय हे भगवान श्रीकृष्णांनी थोडक्यात सांगितलं असं भगवान सांगतात. मग केवळ माझे भक्तच पूर्णपणे समजून घेत अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. म्हणजे काय की आता भगवान श्रीकृष्णांनी संक्षेपाने शरीर ज्ञान ज्ञेयचं वर्णन सांगितलं, म्हणजे काय की भगवान जे आहेत तर ते व्यवस्थित वर्णन करतात की हा शरीर म्हणजे काय क्षेत्र आहे, त्याच्याविषयीचं ज्ञान जो आहे दिव्य ज्ञान म्हणजे जे आहे, आणि ते ज्ञान कोणाविषयीचं तर त्याच्या क्षेत्रज्ञाविषयी म्हणजे त्या क्षेत्राचे नियंत्रक कोण आहे, आपला आत्मा. आणि परमनियंत्रक म्हणजे भगवान. म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान घेणं हेच आपल्या ज्ञानाचं उद्दिष्ट ज्याला ज्ञेय म्हटलं, आणि हे सगळं वर्णन भगवान श्रीकृष्णाने केलं. आणि मग हे सगळं जे आहे ते केवळ आणि केवळ एखादा भक्तिमय प्रेममय सेवा करून भक्तच समजून घेऊ शकतो. आणि जेव्हा भक्त हे सगळं श्रीकृष्णांच्या विषयीचं ज्ञान घेतो त्यावेळेला हे सगळं त्याला आत्मा परमात्मा आणि शरीर यांचं ज्ञान मिळतं, नंतर त्यावेळेला तो ज्ञान म्हणजे अशा दिव्य ज्ञानामध्ये उन्नत झालेला असतो. आणि तो केवळ आणि केवळ अनन्य भक्तीने किंवा भक्तीने प्रेममय सेवेनच हे सगळं ज्ञान घेऊ शकतो पहा. आणि त्याद्वारे तो शुद्ध बनतो, प्रकृतीच्या तीन गुणांपासून काय होतो, मुक्त होतो. आणि भगवान श्रीकृष्णांच्या स्वभावाची म्हणजे गुणां म्हणजे गुणांनी आपण समावना आहोत श्रीकृष्णांची. म्हणजे भगवान कसे आहेत, शुद्ध आहेत, कसे आहेत, विशुद्ध सत्व आहेत, पूर्णतः आध्यात्मिक आहेत. मग आपण गुणांनी समान म्हणजे आपल्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती आपण म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या स्वभावाची प्राप्ती करू शकतो. म्हणजेच आध्यात्मिक देह प्राप्त करून आपण भगवद्धामाची प्राप्ती करू शकतो. मग इथं चित्रात दाखवलंय की हा जो आत्मा आहे तर तो काय आहे, कर्म करणारा जो म्हणजे झाडावरचं फळ खाणारा जो आहे तो आपला आत्मा हा पक्षी. आणि परमात्मा म्हणजे कोण, तर भगवान म्हणजे हे जे आहे तर हे साक्षी आहेत. म्हणजे आपलं शरीर रूपी जो वृक्ष आहे तर ह्या वृक्षावर दोन क्षेत्रज्ञ आहेत, आपला आत्मा म्हणजे किंवा जीवात्मा हा फळ चाकणारा म्हणजे कर्म करणारा, आणि परमात्मा म्हणजे कोण, तर त्याचे म्हणजे ते जे आहेत तर ते साक्षी असतात. तर अशा पद्धतीने हा भाग आपण समजून घेतला. आता पुढे जाऊ. हो, त्याच्या पुढची स्लाइड. हा, मग भौतिक प्रकृती जीव आहे दोन्ही कसे आहेत, अनादि कालापासून आहेत, आणि त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. म्हणजे भौतिक प्रकृती जी आहे तर ही शाश्वत आहे, जीव पण शाश्वत आहे. आणि हे जे विकार आहेत म्हणजे तर हे जे आहेत म्हणजे जे एखाद्या जीवात्म्यामध्ये असतात तर ते आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात असं भगवान म्हणतात. म्हणजे काय, भौतिक प्रकृती काय करते आपल्याला, गतकर्मानुसार आपल्याला जे काही शरीर प्रदान करते त्यानुसार आपली इंद्रिय कार्य करतात, आणि मग त्यानुसार आपण सुख दुःखास कारणीभूत होतो. आणि त्या सुख दुःखास आपण कारणीभूत होतो म्हणजेच काय, तर ती निवासस्थानं पुरवल्यामुळे तसं आपण कर्म करतो आणि त्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळतं, आणि ते सुख आणि दुःख म्हणून आपल्या जीवनामध्ये येतं. म्हणजे एखाद्याला कुत्र्याचं शरीर मिळालं तर त्याला कुत्र्यासारखंच वागलं
असलं पाहिजे. एखाद्याला डुकराचं शरीर मिळालं तर डुकऱ्यासारखी विष्ठा खाल्यास आणि वागण्यास त्याला भाग पडतं. मग एखाद्याला देवतेचं शरीर मिळालं तर त्यानुसार तो कार्य करतो. म्हणजेच काय की आपण भौतिक प्रकृतीमध्ये येऊन आपल्याला भौतिक प्रकृती आणि जीव हे कसे शाश्वत आहेत. मग अनादिकाळापासून आपलं जे काही पूर्व इच्छा असतील, गतकाळाची इच्छा असेल, कर्म असेल, त्यानुसार आपल्याला सुखकारक आणि दुःखकारक प्रकृती ही भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होते, की जिच्यापासून 3 गुण उत्पन्न होतात, ज्याद्वारे आपल्याला कर्म केल्यामुळे वेगवेगळी शरीरं मिळतात आणि वेगवेगळ्या योनीमध्ये आपलं काय होतं, भ्रमण होत राहतं. मग अशा 84 लक्ष योनी असतात. मग भगवान इतके कृपाळू आहेत की सर्व परिस्थितीत परमात्म्याच्या स्वरूपात आपल्या हृदयात स्थित असतात आणि ते आपल्याला सहाय्य करतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा होता जी पुढची स्लाइड घेईल. आता ही जी प्रकृती आहे अरे ही कृष्ण, कशी, आता जी एक श्लोक आहे. हा वाचा. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृति रुच्यते, पुरुष सुख दुखानां भोक्तृत्वे हेतु रुच्यते. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की ही प्रकृती जी आहे ही भौतिक जे कार्य कारणांना कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे जीवाला संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत भौतिक प्रकृती म्हणजे काय, तर आता पहा म्हणजे ज्याला जे शरीर मिळतं त्यानुसार ती व्यक्ती कार्य करते. जसं आता मी सांगितलं, आता भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा आला, त्याला म्हणजे खूप त्याचं पूर्वकर्म जे असेल त्यानुसार त्याला शरीर मिळतं. मग ज्याला खूप झोपायची सवय असते त्याला पुढच्या जन्मात शरीर काय मिळतं, आपल्या या जन्मात जे कर्म करतो ते पुढच्या जन्माची तयारी असते. मग आता त्यानुसार त्याला एखाद्या अस्वलाचं शरीर मिळतं, म्हणजे तो सतत झोपत असतो. म्हणजे जीवनात जे काही आपल्याला सुख दुःख येतात ते त्यासाठी काय प्रकृती आणि त्यातले कार्य कारण, म्हणजे आपण भौतिक प्रकृतीमध्ये येऊन जे कर्म केलं त्रिगुणांच्या प्रभावाने त्यानुसार त्याचा परिणाम म्हणजे कर्मफल मिळालं, तर त्यानुसार त्याला शरीर मिळालं. मग एखादा खूप मांसाहार करत असेल तर त्याला म्हणजे मांसाहारी प्राणी किंवा असे हिस्त्र पशु म्हणजे वाघ वगैरे असं शरीर मिळतं. मग एखादा खूप इंद्रिय तृप्ती म्हणजे सगळं मांसाहार करतोय, सगळं मद्य मदिरा मदिराक्षी असं सगळं म्हणजे सगळं करतोय, सगळ्या पद्धतीचे भौतिक विलास करतोय, मग त्याला काय होतं, डुकराचं शरीर मिळतं. डुक्कर काय करतं तर असा विष्ठा खातं, चिखलात लोळत असतं आणि अनेक डुकरिणींशी तो संभोग करत असतो, मग असं शरीर मिळतं. मग एखाद्याला खूप आपले शरीराचे अवयव उघडे टाकायची सवय असते, मग त्याला वृक्ष हो तू आणि काय कर दिवस रात्र उघडाच राहा असं शरीर मिळतं. म्हणजेच काय, कार्य आणि कारण, म्हणजे कार्य म्हणजे आपलं कर्म आणि त्याचं कारण आणि त्यानुसार कारणीभूत असलेले परिणाम म्हणजे सुख दुःख आपल्याला भोगावे लागतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी तशी, हा माताजी श्लोक वाचवे. येस माताजी. हरे कृष्ण. पुरुष प्रकृतिस्थो ही भुंक्ते प्रकृतिर जान गुणा कारणं गुण संगोस्य सद असद योनि जन्मसु. हरे कृष्ण. मग याप्रमाणे जीवात्मा काय करतो, प्रकृतीच्या 3 गुणांचा भोग करत असतो आणि त्यानुसार कर्म करत असतो आणि कर्म केल्यामुळे जे काही त्याचे परिणाम असतात कर्माचे, तर त्यानुसार काय घडतं, आपल्याला विविध शरीर म्हणजे जे योनी आहेत त्यामध्ये आपल्याला म्हणजे आपलं जे आहे तर ते आपल्याला शरीर मिळतं. म्हणजे काय, तर आपण निरनिराळी जशी वस्त्र परिधान करतो तसं जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जात असतो. मग आपल्या इच्छेनुसार आपल्याला कधी देवतेचं, मनुष्याचं, कधी पक्षी, कीटक, जलचर असं, कधी ढेकूण म्हणून, कधी संत बनू आपण असं शरीर मिळतं. म्हणजे काय की आपल्या निरनिराळ्या प्रकारचं शरीर आहे, तर याचं वर्णन ह्या श्लोकामध्ये दिलंय. वर्तमान जे शरीर आहे ते आपल्या गतजन्माच्या आपल्या इच्छा आणि कर्माचा परिणाम आहे. म्हणजे भौतिक प्रकृतीशी संघ केला गतजन्मात, त्यानुसार कर्म केलं आणि त्यामुळे आपल्याला ह्या विविध सगळ्या योनीमध्ये आपल्याला शरीर मिळतं आणि त्यानुसार बरे वाईट परिणाम प्राप्त होतात. मग भगवत भक्तीचं जेव्हा आपण विज्ञान समजून घेतो ना, तर त्यावेळेला काय होतं, आपल्या ह्या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा नष्ट होतात आणि हळूहळू आपण आध्यात्मिक स्तरावर कार्य करतो आणि त्या योगे मग आपण भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करायला लागतो. तेव्हा या आसक्तीतून मुक्त होतो आणि आपण काय करतो, मग आपला जो देहांतरण आपलं अनेक काळापासून आपल्या भौतिक इच्छांमुळे चालू आहे ना, ते थांबतं आणि आपण भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी म्हणजे कार्य करायला लागतो. आपल्या आसक्ती या नष्ट होतात भक्तिमय सेवेद्वारे. भगवंतांना आपण शरण जातो आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून आपण काय करू शकतो, हे जो विविध योनीतून आपण सुख दुःख प्राप्त करतोय हा आपला प्रवास काय करू शकतो, थांबू शकतो आणि भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा बताजी पुढची स्लाइड घेऊन. हा बताजी हा श्लोक. उपद्रष्टा हनुमंताचा भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्त
देहेस्मिन् पुरुषः परः। हरे कृष्णा। हरे कृष्णा माता, इथं आता भगवान श्रीकृष्ण पुन्हा ज्ञान काय देतात की जीवासोबत सदैव वास करणारा परमात्मा हाच भगवान श्रीकृष्णांचा विस्तार आहे. म्हणजे भगवान स्वतः आहेत तो, म्हणजे परमात्मा हा काही सामान्य जीव नाही. भगवान श्रीकृष्णांचा तो एक प्रतिनिधी म्हणजे तो परमात्मा, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचाच तो विस्तार आहे आणि परमात्मा स्वरूप भगवान श्रीकृष्णांचं, आणि ते प्रतिनिधी सारखं काम करतं. म्हणजे आपल्या देहामध्ये काही जण एकच क्षेत्रज्ञ, अद्वैतवादी ते एकच क्षेत्रज्ञ असल्याचं मानतात, पण तसं नाहीये. तर आत्मा आपला वेगळा आहे आणि परमात्मा आत्मा हा वेगळा आहे. ते जे असतात अद्वैतवादी ते आत्मा परमात्मा एकच मानतात, म्हणजे तर असं नाही. तर आत्म्याचं अस्तित्व वेगळं आहे, परमात्म्याचं अस्तित्व वेगळं आहे. मग आत्मा जो आहे तो एका विशिष्ट क्षेत्राचा, म्हणजे आपल्या शरीराचाच फक्त उपभोग येतो मिळालेल्या क्षेत्राचा. परमात्मा कसा आहे, तर तो कसा आहे, सगळ्या म्हणजे सगळ्या शरीरांचा तो साक्षी आहे, देखरेख करणारा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, परमात्म्याच्या मार्गदर्शनाखाली कर्म होतं म्हणून अनुमती देणारा आहे, आणि सर्वश्रेष्ठ भोगता आहे, आणि म्हणून तो कोण आहे, परमात्मा आहे. मग असे जे भगवान आहेत ते काय म्हणतात की मी एक दिव्य भोक्ता आहे, सर्वोच्च नियंत्रक असे, देखरेख करणारे, परवानगी देणारे, म्हणजे आपले कर्म आहे ते त्यांच्या निर्देशनाने घडतं परमात्म्याच्या. आणि असा जो आहे आपल्या शरीरात तो म्हणजे कोण आहे, भगवान श्रीकृष्णांचा तो विस्तारच आहे, त्याला म्हणायचं परमात्मा. म्हणजे तो कसा आहे, चतुर्भुज विष्णू रूपात परमात्मा स्वरूपात भगवान स्थित आहे, हे या श्लोकातून आपण समजून घेतलं. आता पुढे जाऊया, म्हणजे भगवान स्वतः सांगतायत या श्लोकाद्वारे, मी तुमच्या शरीरामध्ये परमात्मा स्वरूपात स्थित आहे. हाँ, आता जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचं तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशी असली तरी त्याला पुनर्जन्म होत नाही. म्हणजे काय की आता ह्याच्यातनं समजून घेऊया की भौतिक प्रकृती जी आहे, परमात्मा जीवात्मा ह्यांच्यातला परस्पर संबंध जो आहे, तर ह्या ज्ञानामुळं जेव्हा, म्हणजे ह्या ज्ञानामध्ये जेव्हा उन्नत होतो एखादा व्यक्ती, तर तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्ती होईल, किंवा तो आध्यात्मिक जगतास म्हणजे जाण्यासाठी पात्र होतो. मग आता आध्यात्मिक जगतामध्ये एकदा आपण प्रवेश केला तर आपल्याला पुन्हा या भौतिक प्रकृतीमध्ये यावं नाही लागत परतून. मग हाच या ज्ञानाचा परिणाम आहे. म्हणजे हे ज्ञान का घ्यायचं, ह्याचं कारण आहे की हे ज्ञान घेतल्यामुळं जो भौतिक प्रकृतीमध्ये पतित झालेला आपला जीवात्मा आहे, तर त्याला ज्ञानाच्या स्तरावर आपण उन्नत करून आपण काय केलं पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरु आपल्या जीवनामध्ये जे आहेत तर त्यांच्या आपण शरण जाऊन त्यांच्याकडून आपण वास्तविक ज्ञान घेऊन आपलं वास्तविक स्वरूप काय, आपण भगवान श्रीकृष्णाचे दास आहोत हे जाणून घेतलं पाहिजे. भगवद्गीतेच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून अशा पद्धतीने आपण कृष्ण भावनेचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे, आणि त्याद्वारे आपण ज्ञानामध्ये उन्नत जेव्हा होतो तेव्हा काय होतं, आपण हळूहळू काय होतो, शुद्ध होत जातो, आणि त्याद्वारे आपण भौतिक जगतात पुन्हा परतून येणार नाही एवढी खात्री मिळू शकते. म्हणजेच काय, भक्तिमय सेवेमध्ये आपण येतो आणि अशा ज्ञानाने उन्नत होऊन आपण कृष्ण भावनेचं हे एक प्रकारे पुनरुज्जीवन करतो, आणि त्याद्वारे आपण आध्यात्मिक धामाची म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. आता कशी, याचं उदाहरण घेऊया की हे जे ज्ञान आहे आपल्याला, भौतिक प्रकृती जीव त्रिगुणांचे विकार, हे ज्ञान आपल्याला मोक्ष प्राप्तीप्रत कसं नेतं, वर्तमान स्थिती कशी असली तरी पुनर्जन्म होत नाही असं का म्हणतात भगवान, तर परीक्षित महाराज शापित होते. मग शुकदेव गोस्वामींकडून त्यांनी भगवान श्रीकृष्णांविषयी हे सगळं ज्ञान, आणि त्याचबरोबर म्हणजे आत्मा परमात्मा भौतिक प्रकृती जीव त्रिगुणांचे विकार हे सगळी तत्व जाणून घेतलं, आणि हे ज्ञान घेतल्यावर त्यांना काय झालं, नंतर मोक्षाची प्राप्ती झाली. म्हणजे जरी शापित होते तरी सुद्धा त्यांचा म्हणजे पुनर्जन्म होत नाही. म्हणजे काय, अशा पद्धतीने जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांना जाणतो एखाद्या शुद्ध भक्तांकडून, मुक्त पुरुषांकडून, जसे प्रमाणित आध्यात्मिक गुरु तसे मुक्त पुरुष हे, म्हणजे असे हे शुकदेव गोस्वामी आहेत, अत्यंत शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे, मग त्यांच्याकडून राजा परीक्षितांनी 7 दिवस 7 रात्री जाण्यामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली, किंवा इथल्या सगळ्या ऋषी मुनी जे आहेत तर त्यांना सुद्धा हे ज्ञान प्राप्त झालंय. तर सुत गोस्वामी हे जे आहेत तर ह्यांनी पण हे ज्ञान घेतलं. मग हे ज्ञान आपल्याला भागवताच्या स्वरूपात नैमिषारण्यामध्ये जे ऋषी मुनी जमले होते त्यांना त्यांनी दिलं सुत गोस्वामींनी, आणि तो भागवत आपण श्रवण करतो. पहा, म्हणजे अशा पद्धतीने आपण जेव्हा वर्तमान स्थिती आपली कशी असली तरी जेव्हा ज्ञान ग्रहण करतो तेव्हा पुनर्जन्म आपला होत नाही. म्हणजेच काय, आपण त्या दिव्य ज्ञानामध्ये युक्त होतो, किंवा दिव्य ज्ञानामध्ये उन्नत होतो आपण असं म्हणू, आणि हा एक भक्तीचा एक भागच आहे, आणि त्यामुळे भक्तीमध्ये आपण उन्नत होतो, म्हणजे भगवंतांच्या भक्तीमय प्रेममय सेवेमध्ये उन्नत होतो आणि भगवत धामाची प्राप्ती करतो या ज्ञानाद्वारे, आणि म्हणून हे ज्ञान आवश्यक आहे. आता पुढे जाऊ आपण. हा,
काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाचं अनुशीलन, तर काहींना निष्काम कर्माद्वारे म्हणजे फलदायी इच्छाशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार. म्हणजे आता काहींना ध्यानाद्वारे, म्हणजे व्यास मुनींनी काय केलं, ध्यानाद्वारे. सत्ययुगामध्ये काय होतं की आयुमर्यादा भरपूर होत्या, ध्यानाद्वारे त्यांनी काय केलं, ज्ञानाचं अनुशीलन केलं. म्हणजे ते जे असतात ज्ञानावर निष्ठा, म्हणजे असे जे असणारे असतात ते असतात वेगळे, तर किंवा आत्मदर्शी भक्त असतात, काही तत्वज्ञानी असतात, काही निष्काम कर्मयोगी असतात. मग त्यांचं वर्णन इथं भगवान श्रीकृष्णांनी केलंय. मग ध्यानाद्वारे म्हणजे व्यासमुनींनी ध्यानाद्वारे ते ज्ञान प्राप्त केलं. मग काहींना ज्ञानाचं अनुशीलन म्हणजे काय, तर ज्ञान योगाद्वारे, म्हणजे असं ज्ञान आहेत वेगवेगळ्या ज्या आपले तत्वज्ञान आहेत किंवा तत्वज्ञान विषयक ग्रंथ आहेत, वेद आहेत, पुराण आहेत, तर त्यातून ते ज्ञान त्यांनी संपादन केलं आणि त्याद्वारे त्यांनी काय केलं, परम पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जाणून घेतलं. तर आता काही यांनी काय केलं, म्हणजे त्या ज्ञानात उन्नत होऊन ते ध्यान योगामध्ये उन्नत झाले. ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाणल्यावर ते ध्यानामध्ये उन्नत होतात आणि ध्यानाद्वारे क्रमशः ते पुन्हा काय होतात, तर भगवत प्रेमामध्ये उन्नत होतात. असे ते टप्पे असतात आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती केली. काहींनी निष्काम कर्म म्हणजे कुठलीही इच्छा न बाळगता भगवान जे आहेत तर त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं. म्हणजे असे ते भगवत भक्त असतात जे भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कर्म करतात, म्हणजे निष्काम कर्मयोगी. मग अशा पद्धतीनं आध्यात्मिक ज्ञान जे मिळवण्याचे प्रकार आहेत ते इथे सांगितलेत. मग ह्याचा सगळ्याचा सारांश काय, की अशा 3 प्रकारे भगवत ज्ञानामध्ये स्थित होऊन आपण भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो किंवा परमात्म्याचा साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा बताजी पुढचे स्लाइड. मग आता पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञान परिचित नाही, म्हणजे त्यांना काहीच आध्यात्मिक ज्ञान नसतं. मग इतरांकडून ऐकून म्हणजे श्रवण भक्तीने परमपुरुषांची पूजा करू लागतात, अधिकाऱ्यांच्याकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्ममृत्यूचा मार्ग ओलांडतात. म्हणजे काय, की आपण जरी आता म्हणजे अज्ञानी आहोत किंवा ज्ञानामध्ये उन्नत नाही, पण आपण जर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या किंवा जे कृष्ण भावना भावित अशी शुद्ध भक्त आहेत त्यांचा संग केला, तर काय होतं, त्यांच्याकडून ऐकून श्रीकृष्णांची आपण भक्तिमय प्रेममय सेवा करायला लागतो, म्हणजे पूजा करायला लागतो. आणि अशा पद्धतीनं उच्च आध्यात्मिक अधिकाऱ्यांकडून श्रवण केल्यामुळे काय होतं, आपण शुद्ध होतो, प्रकृतीच्या 3 गुणातून हळूहळू मुक्त होतो, त्यांच्याकडून ज्ञान मिळतं आणि त्याचं आचरण आपण करतो कृतीच्या स्तरावर आणि जन्ममृत्यूचा आपण म्हणजे मार्ग ओलांडतो. म्हणजे जन्ममृत्यू जराव्याधी आपल्याला समस्या नाही राहत, आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होते. जसं कपिल मुनी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे, त्यांनी काय केलं, आपल्या माता देह होती त्यांना ज्ञान नव्हतं, ज्ञान फारसं काही नव्हतं आध्यात्मिक, मग त्यांना त्यांनी ज्ञान दिलं आणि त्यानुसार त्यांनी परमपुरुषाची म्हणजे श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा केली, नवविधा भक्ती केली आणि त्याद्वारे त्यांनी भगवत धामाची प्राप्ती केली. त्याचं हे उदाहरण. आता पुढे जाऊ आपण. हे भरतर्षभ, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहतोस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते, तू हे जाण. म्हणजे आता चर आणि अचर म्हणजे हलणाऱ्या वस्तू म्हणजे आणि न हलणाऱ्या म्हणजे अचर. सृष्टीमधले वृक्ष पर्वत हे जे आहेत तर ते अचर वस्तू आणि चर इतर म्हणजे ज्या सगळ्या भौतिक प्रकृती आहे त्याला चर म्हटले. मग आता जे आपण पाहतो तर ते काय आहे, तर म्हणजे भौतिक प्रकृती आणि पराप्रकृती स्वरूप जीव यांचा संयोग आहे. म्हणजे काय, की आता आपण ज्या काही चराचर वस्तू पाहतो तर इथं काय आहे, क्षेत्र म्हणजे आपलं भौतिक प्रकृती म्हणजे शरीर, म्हणजे भौतिक शरीर आणि त्याचबरोबर क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तर जीवात्मा की जी भगवान श्रीकृष्णांची पराशक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे, तर ह्यांचा केवळ संयोगानेच ते निर्माण होतं. मग आता ह्याचं उदाहरण म्हणजे काय, आपलं शरीर घेऊ, की आपलं शरीर पंचमहातत्वांचं म्हणलंय म्हणजे भौतिक प्रकृती म्हणजेच ते क्षेत्र झालं. आणि मग क्षेत्र म्हणजे आपला आत्मा कसा आहे, तर जीवात्मा म्हणजे आपण कोण आहोत, तर भगवान श्रीकृष्णांची आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक चित्तकण, स्फुल्लिंग. म्हणजे काय, की भौतिक प्रकृतीमध्ये जे काही हलणारं आणि न हलणारं दिसतं, म्हणजे ज्याच्यात चेतना आहे ते जे आहे ते चर म्हणायचं, ज्याच्यात चेतना नाही ते अचर म्हणायचं. म्हणजे आता पर्वतात काही चेतना नसते, अचर म्हणजे तसं आता मनुष्य प्राणी किंवा पशु पक्षी हे कसे चेतना असलेले आहेत, मग तर असे सगळे घटक. मग आता आपलं शरीर ते भौतिक शरीर जे आहे तर ते म्हणजे काय आहे,
तर ते भौतिक पंचमहाभूतांचं बनलेलं आहे, म्हणजे भौतिक आहे ती पंचमहातत्व. आणि आपला क्षेत्रज्ञ म्हणजे कोण आहे? आत्मा. तर तो कसा आहे? आध्यात्मिक आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ह्या भौतिक प्रकृतीमध्ये जी काही दिसते चरअचर, तर हे कसं आहे, आपल्या अस्तित्वात जे काही आपल्याला दिसतं हे ह्याचा संयोग आहे. म्हणजे भौतिक शक्ती भगवान श्रीकृष्णांची आणि आध्यात्मिक शक्ती यांचं संयोग. मग आपल्या शरीराच्या उदाहरणावरून हे आपण लक्षात ठेवू शकतो. तर पुढे जाऊ. हां समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्त्वां विनश्यन्त यः पश्यति स पश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग जो मनुष्य सर्व देहामध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो तो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपामध्ये पाहतो. म्हणजे जो मनुष्य देहामध्ये जीवात्मा जो आहे आपला, म्हणजे आत्मा, त्याला साथ देणारा परमात्मा, म्हणजे प्रत्येक देहामध्ये जीवात्मा जो आहे, प्रत्येक जीवाचा जो आत्मा तो जीवात्मा आहे, तर त्याच्यासोबत परमात्मा म्हणजे काय, प्रत्येक देहामध्ये तो श्रीकृष्णांना पाहतो, तो जाणतो, म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये त्या चित्रात पहा श्रीकृष्णांना पाहतो, असा जो व्यक्ती आहे तर तो म्हणजे तर तो जाणतो की नश्वर देहामधला, म्हणजे आपलं जे भौतिक शरीर आहे नश्वर आहे, नष्ट होणार आहे, ह्याच्यातल्या आत्म्याचा, म्हणजे आत्मा आपला भगवान श्रीकृष्णांचा जीवात्मा अंश आहे, ह्याचाही कधी नाश होत नाही आणि परमात्माचा पण नाश होत नाही. म्हणजे काय की हे दोन्ही कसे आहेत तर अविनाशी आहेत हे जाणतो आणि तो यथार्थ रूपाने पाहतो. म्हणजे काय तर तो प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भगवान श्रीकृष्ण जे परमात्मा रूपात स्थित आहेत त्यांना पाहतो. आता पुढे जाऊ आपण. म्हणजे ह्या ज्ञानाचा हा काय आहे, लाभ आहे की आपण भगवान श्रीकृष्णांना प्रत्येक प्राणी मात्रामध्ये पाहतो. आता भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात, स्वतः काही करत नाही, जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो. म्हणजे काय की भौतिक प्रकृती जी आहे तर तीच आपलं, म्हणजे ती जी आहे तर ती काय करते, आपल्याला एक शरीर निवासस्थान देते. म्हणजे हे जे शरीर आहे तर हे सगळं काय आहे, यंत्रासारखं आहे. पहा, भौतिक प्रकृतीने निर्माण केलेले यंत्र आहे, त्याद्वारे क्रिया घडतात. आता आपण आरशात पाहिलं तर आपल्याला वाटतं मी म्हणजे शरीर, पण आपण कोण आहोत, खरं तर आत्मा आहोत. हा आत्मा काय आपल्या शरीराचा चालक आहे पा, आणि भगवान परमात्मा आहेत, त्यांच्या साक्षीनं हे प्रत्येक निर्देशनानं त्यांच्या मार्गदर्शनानं हे कर्म घडत असतं. म्हणजे भौतिक प्रकृतीनं निर्माण केलेल्या शरीराद्वारे हे कर्म केलं जातं, आपण स्वतः जीवात्मा म्हणून काहीच कर्म करत नाही. भौतिक प्रकृती 3 गुणांनी काय आहे, युक्त आहे, आणि म्हणून मनुष्याची शरीराशी संबंधित जी कर्म घडतात तर ती त्याच्याद्वारे नाही केली जात, तर भौतिक प्रकृतीद्वारे केली जातात. आणि म्हणून सुखदुःखाला आपण कारणीभूत ठरतो. पहा, म्हणजे अशीच आपल्या शरीराची ही यंत्रासारखी रचना आहे. पहा, आणि म्हणून आत्मा हा शारीरिक क्रियांच्या पलीकडे आहे, आणि गतकाळातल्या इच्छेनुसार मनुष्याला वर्तमान देह प्राप्त होतो. आणि म्हणून ज्याला आपल्याला म्हणजे जो देह प्रदान केलेला असतो भगवंताने, तर तो आपल्या वर्तमान जो देह आहे तो आपल्या गतकाळातल्या इच्छेनुसार मिळालेला असतो. आणि म्हणून शरीर म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णांनी जीवाची इच्छापूर्ती करायला रचलेलं एक यंत्रच आहे पहा. आणि ह्या इच्छामुळे मनुष्य कठीण परिस्थितीत सापडतो आणि सुख दुःख भोगतो. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही करते ते भौतिक प्रकृती करते, आणि जे काही होतं तर ते भौतिक प्रकृतीनं होतं, आणि हे सगळं जीवात्मा प्रत्यक्ष पाहत असतो पहा. आणि त्याचबरोबर कोण पाहत असतं, तर जो परमात्मा आहे तो पाहत असतो. पण जेव्हा आपण स्वतःची जी स्वरूप स्थिती आहे ती जाणतो, तेव्हा ह्या सगळ्या प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवंतांची प्राप्ती करू शकतो पहा. मग आता पुढे जाऊ आपण. आकाश आणि त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्या गोष्टीत मिसळत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीत स्थित असलेला आत्मा त्या शरीरात वसलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. आता इथे काय म्हटलंय की आता जीवात्मा जो आहे तर त्याला त्याच्याविषयी आता उदाहरण दिले आहे. आकाश जे आहे ते भगवान श्रीकृष्णाचे सर्वात मोठं प्रकटीकरण, अभिव्यक्ती आहे, भौतिक स्तरावरचं प्रकटीकरण. मग त्याचं सूक्ष्म स्वरूप जे आहे तर ते सर्वव्यापी आहे. हा, पण आकाश जे आहे तर ते कुठल्याही गोष्टीत मिसळत नाही. म्हणजे आकाश कधी पाण्यामध्ये मिसळत नाही भौतिक प्रकृतीमध्ये. मग तसं आत्मा जो आहे तर तो कसा आहे, तर ब्रह्मदृष्टीत म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा चित्कण आहे, आध्यात्मिक अंश आहे, असा जो आत्मा आहे तर तो आपल्या शरीरात जरी असला तरी तो कसा आहे, पूर्णतः म्हणजे काय आहे, भगवान श्रीकृष्ण सारखंच तो, म्हणजे गुणांनी एक, म्हणजे समान आहे त्यांच्याशी, म्हणजे एक रूप असा असे असलेला, एक रूप म्हणजे गुणांनी समान असा आहे. तर त्यामुळं तो कधीही, म्हणजे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे, तो एक चित्कण आहे, तो कधीही
शरीरात आपल्या मिसळत नाही पहा, म्हणजे काय त्याच्यावरनं आपण समजून घेऊया की जो आत्मा जो आहे तर तो कसा आहे, त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे वायू, पाणी, चिखल, विष्ठा इत्यादी सर्व पदार्थ एकमेकात मिसळतात पहा की नाही, पण म्हणजे आत्मा जो आहे तो कशातही मिसळत नाही. विविध प्रकारच्या शरीरामध्ये तो स्थित आहे आणि स्वतःचं त्याचं सूक्ष्म अस्तित्व आहे. म्हणजे आपल्या केसाच्या अग्र जे आहे तर त्याचा 10,000 भाग म्हणजे एवढा आत्मा आहे, पण तो तरी पण शरीरा पासून कसा स्वतंत्र आहे, अलिप्त असतो. मग आपण म्हणून तो प्राकृत म्हणजे आपले जे भौतिक डोळे आहेत त्यांनी तो नाही पाहत की जीव कसा आपल्या शरीराच्या संपर्कात आला आणि शरीराचं आपलं म्हणजे जेव्हा शरीर आपलं नष्ट होतं त्यावेळी तो कसा बाहेर जातो, ते सूक्ष्माती सूक्ष्म आहे आपला आत्मा, म्हणून आपल्याला पाहणं शक्य नाही पहा. पण तो कधीही जसं आकाश कशामध्ये मिसळत नाही त्याप्रमाणे आपला आत्मा देखील, आपलं जे शरीरात रक्त आहे किंवा मांसल पेशी ह्या कशातही मिसळत नाही, त्याचं स्वतंत्र असं अस्तित्व असतं. आणि हेच आत्ताच्या वैज्ञानिकांसाठी चॅलेंज आहे पहा, अजूनही त्यांना समजून नाही आलं किंवा सिद्ध नाही करता आलं. मग पुढे जाऊ आपण. हे भारतात जसं सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. म्हणजे ज्या पद्धतीनं एक सूर्य आहे तर तो सगळ्या विश्वाला प्रकाशित करतो. सूर्यकिरण चराचरात जिथे जातात तिथे सगळं उजळून निघतं हो की नाही, पण तसंच आत्मा काय करतो आपल्या जी चेतना शक्ती आहे त्याद्वारे सगळ्या शरीर आहे त्याला प्रकाशित करतो. म्हणजे काय आत्म्याच्या सगळ्या ज्या क्रिया आहेत तर त्या म्हणजे आत्म्याकडून ज्या आपल्या शरीराच्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या एका छोट्या अनुरूप म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म असा आत्मा आपल्या हृदयात स्थित असून त्याच्या चेतनेद्वारे ही सगळे कार्य घडतात. आणि ज्या क्षणी आत्मा शरीराचा त्याग करतो त्या क्षणी ही चेतना नाहीशी होते. म्हणजे चेतना शरीरभर पसरलेली आहे पण ज्या अर्थी जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा शरीराचा त्याग आत्मा करतो तेव्हाच ही चेतना नाहीशी होते. मग हे सगळं बुद्धिमान मनुष्य जाणतो. आणि अशा पद्धतीनं एक विशिष्ट शरीरातील चेतना दुसरं शरीर कधी म्हणजे घेऊन म्हणजे दुसरं शरीर जे आहे तर ते व्याप्त नाही करू शकत, पण जीवांचा मित्र असणारा परमात्मा कसा आहे तर सगळ्या शरीरामध्ये उपस्थित राहतो. म्हणजे सगळ्या शरीरात परमात्मा उपस्थित असतो आणि हीच परम चेतना आहे. आणि आपला जीव म्हणजे काय, फक्त चेतना. म्हणजे परमात्मा सगळ्या शरीरात उपस्थित असतात म्हणून त्यांना परम चेतना म्हणते. आणि आपल्या शरीरापुरती चेतना असते जीवात्म्याद्वारे म्हणून त्याला काय म्हटलंय की त्याला चेतना असं म्हटलंय. आता पुढे जाऊ आपण. आता जो ज्ञानाच्या चक्षुनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला फरक पाहतो आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात ते परमध्येयापर्यंत पोहोचतात. म्हणजे काय ज्ञान, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं दिव्य ज्ञान ज्यांनी जाणलं आणि त्याद्वारे क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे कोण जीवात्मा पण आहे, परम क्षेत्रज्ञ म्हणजे भगवान भगवान आहे, त्यांच्याबद्दलचं ज्ञान ज्यांनी जाणलं ते काय करतात भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांतून मुक्त होतात आणि ते परमध्येयाची म्हणजे काय की परमध्येय म्हणजेच काय भगवत धामाची प्राप्ती करतात. म्हणजे असं सगळं ज्ञानाद्वारे आपण काय करू शकतो भगवत धामाची प्राप्ती करू शकतो, भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून आपण मुक्त होऊ शकतो. हेच आजच्या अध्यायाचं सार होतं. आता इथं आपला अध्याय संपला. आजच्या शंका आपण उद्या घेऊया, इथे दुसरा क्लास आहे. मग त्याची मीटिंग एंड करूया. मी